मुळात दर्शन म्हणजे काय आहे? तर जीवन आनंदाने जगण्याचा रस्ता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे दर्शन। मग आता हे जे षडदर्शन आहे म्हणजे काय? तर ज्यांनी जीवनाला जाणलं, ज्यांनी त्यांच्या अगाध साधनेतून, तपश्चर्येतून प्रत्येक क्षणात आनंदात कसं राहायचं, उत्साहात कसं राहायचं, भरभरून कसं जगायचं, आणि हे जीवन आनंदात जगून नंतर मोक्ष प्राप्ती कशी करायची, हे ज्यांनी ज्यांनी पाहिलं, अनुभवलं, अशा महान ऋषीमुनी लोकांनी सांगितलं की या मार्गाने जर तुम्ही गेलात तर निश्चित तुम्ही सुद्धा अशीच आनंदाची अनुभूती घेऊ शकता, आणि निश्चित आपल्यापेक्षा जास्त प्रज्ञा असलेले ते सगळे ऋषीमुनी लोक होते। आनंदात राहण्यासाठी लोक दारू पण पितात, आनंदात राहण्यासाठी लोक व्यसनही करतील, मग तो मार्ग योग्य आहे का? हा ज्याचं त्यांनी ठरवावं। मग योग्य मार्ग कुठला आहे? तसे सहा मार्ग आहेत, त्यातले तीन मार्ग आपण बघितले, सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन। पण हे दर्शन नेमकं बघायचं कशासाठी, का बघायचं आपल्याला ते आज पाहायचं, कशासाठी बघायचं हे? तर आता मला पटपट 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 उत्तर देत राहा बरं का, मला तुमच्यापैकी सगळ्यांकडनं उत्तर देखील पाहिजे की नेमकं तुम्ही जे जीवन जगतायत, या जीवन जगण्याचा तुमचा उद्देश काय आहे? जीवन जगण्याचा तुमचा उद्देश नेमका काय, कशासाठी जीवन जगतोय, आपल्याला जीवनामध्ये नेमकं हवंय काय, मला टाईप करून सांगा। मी बघतोय तुमच्या सोबत आहे मी, की तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय हवंय। तुम्ही जर मला उत्तर देत राहिलात तर मला कळेल की लाईफमध्ये व्हॉट इज एम ऑफ युअर लाईफ, आपल्या जीवनामध्ये नेमकं आपल्याला काय पाहिजे, तुमच्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला काय पाहिजे, चला सांगत राहा, मी उत्तर चेक करतोय, तुमचे वाचतोय तुमचे उत्तर, काय काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये? समाधान पाहिजे, बरोबर आहे, बरोबर बरोबर सांगितलं सचिनजी, संध्याताई, साहिलीताई, शशिकलाताई, पंढरीनाथजी, तुम्ही बरोबर सांगितलं, शांतता पाहिजे। ओके, म्हणजे एखाद्याला पैसा पाहिजे, विचार करा पैसा कशासाठी पाहिजे, तर त्याच्यातून तुम्हाला सगळ्यात शेवटी काय होतं, आनंद मिळायला पाहिजे। ओके, दुसरं म्हणजे मला डिग्री पाहिजे, मौली एज्युकेशन कम्प्लीट करायचं, ठीक आहे, एज्युकेशन कम्प्लीट केल्याच्यानंतर काय होईल, आनंद। नाही मला आहे ना, मला आईवडिलांना खुश ठेवायचं, माझे आईवडील खुश राहिले पाहिजे, ठीक आहे, ते खुश राहिल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, आनंद। म्हणजे अल्टिमेट जे आपल्याला, जे काही आपलं गोल आहे, जे काही तुम्ही करतायत, त्या प्रत्येक गोष्टीतून काय पाहिजे, आनंद हवा आहे, बरोबर आहे। मग हे सहा दर्शन म्हणजे खऱ्या आनंदाचे रस्ते आहेत। षडदर्शन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, षडदर्शन म्हणजे सत्याला जाणणं आहे, षडदर्शन म्हणजे आनंदाच्या राजमार्गावरून चालणं, षडदर्शन म्हणजे चांगल्या मार्गातून माणूस म्हणून राहून आनंदाने कसं जगायचं, ही दृष्टी देणारा चष्मा म्हणजे षडदर्शन। आता याच्यामध्ये जे आहे ना, या सहा दर्शनामध्ये दोन दोनच्या जोड्या आहेत बरं का, म्हणजे सांख्य आणि योग याची एक जोडी आहे, मागच्या वेळेस जे शिकलो न्याय आणि वैशेषिक याची जोडी आहे, आणि पुढे जे आपण शिकणार आहोत उत्तर मीमांसा, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा याची जोडी। तर आपण जे बघितलं ती सांख्यदर्शन आणि न्यायदर्शन, सांख्यदर्शन आणि योगदर्शन थोडं सिमिलर आहे। सांख्यामध्ये काय आहे की त्या पुरुषाला म्हणजे आत्म्याला स्वतःची जाणीव कशी करून घ्यायची, त्याचं ज्ञान आहे। पण योगदर्शन काय सांगितलं, अथ योगानुशासन, आता ज्ञानबद्ध झालं, आता प्रॅक्टिकल करा। तसं न्याय आणि वैशेषिक दर्शन याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच सिमिलरिटीज आहेत बरं का,
आणि काही फरक सुद्धा आहे. न्यायदर्शनात आणि वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की न्याय आणि वैशेषिक, वैशेषिक म्हणजे काय, वैशेषिक हा शब्द विशेष याच्यापासून तयार झालेला, विशेष दोन गोष्टी, एक सामान्य आणि विशेष. म्हणजे समजा सगळे झाड आहेत, तर सामान्य म्हणजे काय, सगळे झाड आहेत, पण या झाडांमधलं विशेष काय. तर वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन जे मागच्या वेळेस आपण बघितलं, दोघांमध्ये सिमिलरिटी काय आहे, दोघांमध्ये सारखं काय आहे, तर दोघंही आस्तिक दर्शन आहे, दोघंही वेदाला मानणारे दर्शन आहे, दोघंही ईश्वराला मानणारे दर्शन. दोघांमध्ये पदार्थांबद्दलचं ज्ञान आहे. फक्त फरक काय आहे की वैशेषिक दर्शन मध्ये सात पदार्थ आहेत द्रव्य, आणि जे आपण पहिले मागच्या शिकलेलो होतो न्याय दर्शन, त्याच्यामध्ये सोळा पदार्थ आहेत. मागच्या आपण बघितलं होतं ना सोळा पदार्थ. वैशेषिक दर्शन आणि न्याय दर्शन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर दोघांमध्ये सांगितलेले की तत्वज्ञानातूनच तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळते, पण तत्वज्ञानाची व्याख्या वैशेषिक आणि न्याय याच्यात वेगवेगळी केलेली. तत्वज्ञान न्यायदर्शनात काय सांगितलेलं होतं की या सोळा पदार्थांचा अभ्यास करा, पण तो कशातून करा. न्याय आणि वैशेषिक मध्ये काय आहे, तर न्यायामध्ये प्रमाणाला महत्व दिलेलं आहे, म्हणजे कसा अभ्यास करायचा, कसं बघायचं, हा फरक समजून घ्या न्याय आणि वैशेषिक मध्ये. न्यायामध्ये आपण काय बघितलं होतं की कसं बघायचं, म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द हे बघितलं होतं. पण वैशेषिक मध्ये हा फरक आहे की वैशेषिक मध्ये प्रमाणांना एवढं महत्व दिलेलं नाही, मग प्रमेय म्हणजे काय, कुणाला बघायचं, कळतंय का. न्यायमध्ये आपण कसं बघायचं शिकलो, कसं ओळखायचं, पण वैशेषिक मध्ये आपल्याला काय की कशाला बघायचं त्याचा अभ्यास आहे, म्हणजे पदार्थांचा अभ्यास आहे. म्हणजे न्यायदर्शनातून प्रमाणातून मोक्ष आहे, आणि जे आज आपण वैशेषिक आहे त्यांनी काय सांगितलं की पदार्थांचा अभ्यास करा. या सात पदार्थांना जर जाणलं, कुठले ते मी सांगतो, या सात पदार्थांना जर जाणलं तर निश्चित तुम्हाला तत्वज्ञान मिळेल. जे मागचं न्यायदर्शन होतं त्याच्यामध्ये मेन काय होतं, प्रमा आणि अप्रमा, म्हणजे विद्या आणि अविद्या याचं नॉलेज घ्या. दोन्ही आवश्यक आहे बरं का, दोन्हीही गोष्टी आवश्यक आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे, विद्या आणि अविद्या. तुम्ही असं समजूच नका की कुठली तरी आध्यात्मिक गोष्ट आहे, प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. न्याय आणि वैशेषिक. न्यायमध्ये काय बघितलं होतं की प्रमा म्हणजे काय, खरं सत्य ज्ञान, आणि अप्रमा म्हणजे काय, असत्य ज्ञान. त्यालाच काय शब्द वापरलेला आहे, प्रमाला विद्या आणि याला अविद्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यात आपण काय बघितलं होतं, सत्य ज्ञान म्हणजे काय, की प्रमा म्हणजे काय, साप आहे का दोरी हे ओळखणं. ते जे मला समोर दिसतंय ते काय आहे, त्याला घाबरण्याची गरज नाहीये, लक्षात घ्या, त्याला घाबरण्याची गरज नाही. का बरं, कारण मी जाणलं, मी अभ्यास केलं. न्यायमध्ये काय सांगितलं, कशाने अभ्यास केलं, डोळ्यांनी पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं, अनुमानाने पाहिलं, आणि जर आता मग कसं बघायचं मला कळालं, तुम्हीच सांगा, मी त्या सापाला दोरी समजेल का, नाही, किंवा दोरीला साप समजेल का, नाही, कळतंय. मला सत्याचं दर्शन होईल, आणि सत्याचं दर्शन झालं, अरे यार हे साप नाही दोरी आहे, मग आता त्याची भीती वाटेल का मला, नाही, म्हणजे भीतीपासून मी काय झालो, मुक्त झालो. समजतंय, म्हणजे मोक्ष मिळालं. जीवनाचं ज्ञान की जीवन नेमकं काय आहे, समजतंय सगळ्यांना. मृत्यूचं ज्ञान, मग मृत्यूचं खरं नॉलेज झालं की खरं काय आहे, तुम्ही त्याच्यात अडकताल का, घाबरताल का, नाही. म्हणजे प्रत्येकासाठी गरजेचं आहे की आनंद आपण बघतोय. म्हणजे न्यायात काय बघितलं होतं, न्याय काय, अंडरस्टँडिंग ऑफ अंडरस्टँडिंग, तुम्ही जे समजून घेतलेलं आहे ते कसं समजून घेतलं हे पाहणं, विद्या आणि अविद्या. आणि हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. म्हणजे काल आपले डॉक्टर गिरीश गुट्टे सर आले होते आणि आम्ही गप्पा मारत होतो, MD झालेले त्यांचं सुद्धा, तर ते त्यांचा अनुभव मला गुट्टे सर सांगत होते, डॉक्टर साहेब सांगत होते की माऊली तुम्ही जे विद्या आणि अविद्या, प्रमा आणि अप्रमा, सत्य आणि असत्य याच्याबद्दल सांगितलं ना, तर त्याचा फायदा मला झाला म्हणे.
अच्छा ते फॉरेन्सिकचे हेड आहेत तिथले गव्हर्नमेंट दवाखान्यातले, तर त्यांच्याकडे एक केस आली, त्या बाईने फाशी घेतली, म्हणजे ती बाई पाण्यात बुडून मेलेली होती। तर त्याने सांगितलं की मौली तुम्ही जे मागच्या रविवारी नॉलेज सांगितलं ते मला कसं कामाला आलं तुम्हाला सांगतो म्हणे। म्हणजे आता ती बाई मेली पण यांना पोस्टमार्टम करावं लागलं, तर ज्या वेळेला ते कापलं त्यांनी तर दोन्ही गोष्टी बघणं आवश्यक आहे म्हणे। म्हणजे कोण कसं नॉलेज वापरू शकतं बघा, की सत्य आणि असत्य दिसायला ती बाई बुडून मेलेली दिसते पण तिच्या गळ्यावरती उरण आहे। मग तो जो उरण आहे सत्य आणि असत्य न्यायदर्शन कुठे कामाला येतं बघा, कसं बघायचं प्रत्यक्ष अनुमान आगम अभ्यास, की तो जो उरण आहे तो जर जास्त वरती असेल तर याचा अर्थ फाशी घेतली, तो जर खाली असेल तर कुणीतरी गळा दाबला। म्हणजे सत्य काय असत्य काय हे मला तिथे कामाला आलं असं ते डॉक्टर साहेब सांगत होते। समजतंय का? म्हणजे हे नॉलेज फक्त आध्यात्मिक गप्पा नाहीये, तर न्यायमध्ये आपण हे बघितलं होतं की विद्या म्हणजे काय, साप नाहीये दोरी असं समजणं, आणि अविद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे दोरीला साप समजणं। आता मला सांगा तुम्ही ज्ञान घेतलं पण नॉलेज जर चुकीचं नॉलेज आहे चुकीचं ज्ञान आहे आणि दोरीला जर साप समजलं तर आयुष्यभर तुम्ही त्या दोरीपासून घाबरताल की नाही घाबरणार? बरोबर, म्हणजे आयुष्यातली प्रत्येक तुमची एन्झायटी, तुमचं घाबरणं, तुमचं फोबिया, तुमची चिडचिड, तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम आणि तुमचे रोग न्याय आणि वैशेषिकाचा जर अभ्यास केला तर दूर होऊ शकतात, कारण तुम्हाला सत्य ज्ञान मिळतं। पण न्यायामधून सत्य ज्ञान कशात आहे, विद्या आणि अविद्या, पण तेच नीट ऐका, वैशेषिक दर्शनात विद्या आणि अविद्या नाहीये, मग भाव आणि अभाव पदार्थ। टाईप करा, लिहा, सांगा, वैशेषिक दर्शनात काय आहे, भाव आणि अभाव पदार्थ। किती पदार्थ आहेत? सहा भाव पदार्थ आहेत, सहा भाव पदार्थ आहेत आणि एक अभाव पदार्थ आहे। कळालं तुम्हाला सगळ्यांना? दोघांनी पण काय सांगितलेलं आहे न्याय आणि वैशेषिक मध्ये, की सत्य काय आहे, अणु। वैशेषिक दर्शनात पुढे जे मी बोलणार आहे ना, खूप इंटरेस्टिंग विषय, दोघांनी काय सांगितलं सत्य काय आहे, अणु, अणुचा अभ्यास, परमाणुचा अभ्यास। पदार्थ हे सत्य, इतर बाकीच्या दर्शनात असं निवर का? बाकीच्या दर्शनात सांख्य आणि योगामध्ये काय सांगितलं, की आत्मा, पुरुष आणि प्रकृती। तर प्रकृतीत जर पुरुष अडकला तर प्रकृती आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलं सत्य काय, आत्मा आहे। पुढे जे आपण बघणार आहोत, अगदी शंकराचार्यांनी त्या वेदांतामध्ये किंवा उत्तर मीमांसामध्ये काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्यम। पुढे येणार आहे शंकराचार्य काय म्हणतात, ते अद्वैतवाद अद्वैतवाद येतो, म्हणजे जगात काहीच एक सत्य नाहीये, ब्रह्म हेच एक सत्य, बाकीचे सगळे मनाचे खेळ आहेत। पण वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन काय सांगतं, मनाचे खिळबिळ काही नाही, तुमचं मन असो नाही तर नसो, हे जे दिसणारं जग आहे हे सत्य आहे, आणि या दिसणाऱ्या जगातल्या सगळ्या वस्तूंचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल आणि तुम्ही मला मोक्ष प्राप्त होईल। फरक कळाला न्यायदर्शन योग वैशेषिक दर्शन आणि बाकीच्या दर्शनामधला? पुन्हा एकदा सांगतो, न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन काय सांगितलं, हे जे डोळ्यांनी दिसतंय ते सत्य, आणि अनेक प्रकारचे सत्य, अनेक सत्य असू शकतात, हे कशात सांगितलं, न्याय वैशेषिक। फक्त न्याय मध्ये 16 पदार्थ आणि वैशेषिक मध्ये आज जे सांगणार आहे 6 भाव आणि एक अभाव पदार्थ, पण इतर याच्यात काय सांगितलं नाही, हे जे दिसतंय ते सत्य नाही। तर हा या दोघांमधला मेन फरक आहे। मिळवायचं सगळ्यांना मोक्षप्राप्तीच आहे, एवढं लक्षात ठेवा, मिळवायची मोक्षप्राप्तीच आहे, पण ती मोक्षप्राप्ती जी आपण मिळणार आहे, तर वैशेषिक दर्शनात काय सांगितलेलं आहे, की हे जे सगळं काही दिसतंय, उदाहरणार्थ हे बघा, हे फुल आहे, हे जे फुल आहे ते फुलांचा अभ्यास, म्हणजे या फुलांच्या विषयीचे गुणधर्म लक्षात येते का, त्याचा धर्म काय, फुलाची क्वालिटी काय, हा शर्ट आहे, या शर्टाची क्वालिटी काय, याला जाणा, जे जे तुम्हाला दिसतंय त्याला जाणा, असं कशात सांगितलेलं सांगा मला, असं वैशेषिक मध्ये सांगितलेलं। समजतंय का सगळ्यांना मी जे सांगतोय माझ्यासोबत आहात? म्हणजे पदार्थांना जाणं, जसं प्रत्येक पदार्थाचा धर्म बघा, त्याचं गुण बघा, जसं अग्नीचा धर्म कुठला आहे, जाळणं, उष्णता, बरोबर आहे,
किंवा पाण्याचा धर्म कोणता आहे, शीतलता किंवा वाहन. असं नीट ऐका माझं वाक्य, असं प्रत्येकाची विशेषता ज्यात सांगितलेलं आहे ते दर्शन म्हणजे वैशेषिक दर्शन. कळालं? प्रत्येकाची प्रत्येक पदार्थाचं स्पेशालिटी काय, त्याची स्पेशल क्वालिटी काय. जसं माणसं सगळेच आहे पण हा माणूस चांगला बोलतो, हा माणूस असा असा आहे, अशी ज्या ज्या दर्शनात प्रत्येक पदार्थाची स्पेशल क्वालिटी सांगितलेली आहे, सांगा बोला ते दर्शन कुठलं आहे? वैशेषिक दर्शन. मग वैशेषिक दर्शनामध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे काय? द्रव नाही, हे जवळजवळचे शब्द. द्रव म्हणजे, द्रव म्हणजे जे लिक्विड आहे ते नाही, किंवा द्रव्य म्हणजे पैसे पण म्हणतो ते नाही, द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. तर वैशेषिक दर्शनामध्ये लिहून घेत चला, सहा पदार्थांविषयी चर्चा आहे, सहा पदार्थांचं ज्ञान आहे. ते सहा पदार्थ कसे तयार झाले, त्या सहा पदार्थांतून विश्व कसं तयार झालं, ते विश्व कुणी निर्माण केलं आणि त्या सहा पदार्थांचे काय क्वालिटीज आहेत, ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे या वैशेषिक दर्शनामध्ये. मग हे जे वैशेषिक दर्शन आहे, न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन याच्यातही फरक मी तुम्हाला सांगितला. न्यायदर्शन कसं बघायचं, वैशेषिक दर्शन कुणाला बघायचं? न्यायदर्शन विद्या आणि अविद्या, वैशेषिक दर्शन भाव आणि अभाव. न्यायदर्शन प्रमाण, प्रमाणाला म्हणजे कसं बघायचं याच्याकडे लक्ष आहे. वैशेषिक दर्शन प्रमेय म्हणजे कुणाला बघायचं हे त्याच्यात दिलेलं आहे. आणि वैशेषिक दर्शन एवढं महत्त्वाचं आहे की खूप मोठ्या मोठ्या ऋषीमुनी लोकांनी ते दिलंच, पण महान महान अगदी खूप अगदी आजपर्यंत जे अनेक व्यक्ती होऊन गेलेले आहेत, अगदी महर्षी दयानंदांनी त्यांच्या सत्यार्थ प्रकाशमध्ये वैशेषिक दर्शनाचे सगळ्यात जास्त सूत्र दिलेले. बाकीच्या सगळ्या दर्शनांविषयी आहे पण वैशेषिक दर्शन हे जास्त प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे असं आर्य समाजाचे जे प्रवर्तक आहे महर्षी दयानंद त्यांनी सांगितलं. पंडिता रमाबाईंचं नाव तुम्ही ऐकलेलं असं, पंडिता रमाबाईंनी वैशेषिक दर्शन हे महर्षी दयानंदांकडनं शिकलेलं आहे, म्हणजे पदार्थांबद्दलचा अभ्यास. मग याचा अभ्यास का बर करायचा, तर प्रत्येकाबद्दलचं ज्ञान घेतलं तुम्हाला त्याच्यातून मुक्ती मिळेल. तुम्ही जे अडकलेले आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला असं असं वाटतं की हा माईक आहे आणि हे माईक जर मला मिळालं ना तरच बस मला आनंद मिळेल, आता आयुष्यभर तुम्ही माईकच्या पाठीमागे लागणार आणि माईकमध्ये अडकणार. वैशेषिक दर्शन काय सांगतं, एक काम कर, माईक काय आहे ते जाणून घे, मग माईक काळा आहे, मग माईकचा रंग कसा आहे, तर हा असा चॉकलेटी कलर आहे, त्याच्यानंतर माईकमध्ये इतके बटन आहेत, माईकमध्ये ते कसं जोडलेलं आहे, मग याचा जर अभ्यास केला तर माईकमध्ये अडकताल का तुम्ही? नाही, तुम्हाला कळलं अरे ठीक आहे ना आपण तयार करू शकतोय, किंवा त्याच्यात काय अडकायचं हे एवढं महत्त्वाचं नाही, किंवा महत्त्वाचं असेल तर मिळवायचं. पदार्थांचा अभ्यास करून मुक्त व्हायचं. याच्यामध्ये 10 अध्याय आहेत वैशेषिक दर्शन जे आहे त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. 10 अध्यायात प्रत्येक अध्यायाचे 2 भाग आहेत आणि 370 सूत्र आहेत. 10 अध्याय प्रत्येक अध्यायाचे 2 भाग, त्याला अहन्निक असं म्हटलेलं आहे. अहन्निक म्हणजे अहन म्हणजे दिवस, म्हणजे एका दिवसात जेवढं लिहिलं तेवढं, 2-2 भाग म्हणजे 20 दिवसात त्यांनी ते लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं तेही सांगतोय. आणि सूत्र किती आहेत, 370 सूत्र. कशाविषयी चर्चा आहे, कशाविषयी चर्चा आहे वैशेषिक दर्शनात सांगा, पदार्थांविषयी. म्हणून याला पदार्थ विज्ञान असं म्हणतात. किंवा तो पदार्थ कशातून तयार झाला, तर ॲटम म्हणजे परमाणू म्हणजे अणू. तर याला दुसरा शब्द काय आहे या दर्शनाचं नाव काय, परमाणुवाद असं पण त्याला म्हणतात. या परमाणुवादाचे जनक कोण आहेत, महर्षी कणाद. लिहा सांगा कोण आहे, महर्षी कणाद. आता महर्षी कणादांनी वैशेषिक सूत्र काय केलेलं, सूत्रबद्ध केलेलं आहे. त्याच्या अगोदर सुद्धा, महर्षी कणादांच्या अगोदर सुद्धा वैशेषिक ज्ञान होतच, पण महर्षी कणादांनी काय केलेलं ते सूत्रबद्ध केलेलं आहे. पदार्थ धर्म संग्रह नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पदार्थ धर्म संग्रह कशाशी संबंधित आहे, ते अणूशी संबंधित आहे. काय सांगितलं त्यांनी, जगामध्ये दिसणारं किंवा न दिसणारं जे जे काही अस्तित्वात आहे ते विश्व कसं तयार झालं आणि त्याचा प्रलय कसा होतो,
हे ज्ञान त्यांनी सांगितलं. त्यांनी त्याच्यात सहा पदार्थ सांगितलेले आहेत. सहा पदार्थांमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, सहा पदार्थ आणि एक अजून एक म्हणजे सहा भाव पदार्थ आणि एक अभाव पदार्थ. ते लिहा, भाव पदार्थ कुठले कुठले आहेत, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय. स म वा य समवाय, कळालं? हे भाव पदार्थ आहेत. कुठले कुठले रिपीट करतोय मी, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय हे भाव पदार्थ. आणि दुसरा कुठला आहे, अभाव पदार्थ. अभाव म्हणजे काय, ज्याची उपस्थितीच नाही आहे, अभाव, त्याची उपस्थिती नाही आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्याविषयी आपण आता पुन्हा पुढचं बघणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, तर हे जे दर्शन आहे या दर्शनाला, नीट ऐका, हे जे दर्शन आहे या दर्शनाला औलुक्य दर्शन असं पण म्हणतात. औलुक्य, औलुक्य दर्शन. आता औलुक्य दर्शन त्यांच्या नावावरतून पडलेलं आहे. कणाद दर्शन त्यांच्या नावावरतून नाव पडलेलं आहे. तर कणाद म्हणजे काय, तर त्याच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. त्यांनी कणांचा अभ्यास केला, सूक्ष्म कणांचा अभ्यास केला, म्हणून त्यांचं नाव आहे महर्षी कणाद. कधीचं आहे महर्षी कणादांचं हे दर्शन, इसवी सन पूर्व 500. अंदाजे त्यांनी सांगितलेलं आहे की 2500 वर्षापूर्वी महर्षी कणादांनी लिहिलेलं, म्हणजे सांख्य दर्शनाच्या नंतरचं दर्शन आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं, तर अशी एक आख्यायिका आहे की हे अपरिग्रह, म्हणजे ते काहीच जमा करून नाही ठेवायचे, कारण ते ऋषी होते, कशातच अडकायचे नाही. मग खायचे कसे ते, तर शेतकरी लोक ज्या वेळेला ते धान्य तयार करायचे, तर खाली पडलेले जे काही गव्हाचे किंवा ज्वारीचे दाणे असतील ना, जे कण असतील ना, ते कण उचलून घ्यायचे, म्हणून त्यांचं नाव कणाद असं पडलं, अशी एक आख्यायिका आहे. दुसरं काय आख्यायिका आहे, की कणांचा अभ्यास केला म्हणून कणाद ऋषी असं त्यांचं नाव आहे. दुसरं नाव काय त्यांचं, औलुक्य. औलुक्य कशामुळे म्हणायचे त्यांना, तर हिंदी शब्द आहे तो उल्लू. उल्लू म्हणजे काय, घुबड. त्याची क्वालिटी काय, जे रात्री जागतं आणि दिवसा जागी राहतं, बरोबर. रात्री जागतं आणि दिवसा झोपतं. तर यांचं नाव औलुक्य का बरं पडलं, जे उल्लुके तर आहे, म्हणजे काय, जे घुबडासारखे ते दिवसभर झोपायचे आणि रात्रभर ज्ञान घ्यायचे. तर उल्लूवरतून काय उलूक, आणि उलूकवरतून काय औलुक्य दर्शन असं त्याचं नाव आहे. त्यालाच पाशुपत दर्शन असं पण म्हणतात. तर याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, की कणांचा अभ्यास म्हणजे पदार्थांचा अभ्यास, हे तुम्हाला कळालं. म्हणून महर्षी कणादांना फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ॲटॉमिक थिअरीचा, परमाणुवादाचा जनक कोण आहे असं जर विचारलं, तर तुम्ही काय सांगताल, काय सांगताल, महर्षी कणाद. अणूचा शोध कुणी लावला, महर्षी कणाद. पण आज मात्र अभ्यासात जर विचारलं, आजचे पुस्तकं जर काढले, तर आजचे पुस्तकं दिलेले कोण आहे, अणूंचा शोध कुणी लावला, त्याच्यात दिलेले जॉन डाल्टन. ॲक्च्युअली डाल्टनच्या कित्येक पिढ्या अगोदर 2500 वर्षापूर्वी महर्षी कणादांनी याचा शोध लावला होता, फक्त आपण त्याचा अभ्यास केला नाही, हा आपला प्रॉब्लेम. समजतंय? मग महर्षी कणादांनी काय सांगितलं, परमाणुवाद सांगितला. आता परमाणुवाद म्हणजे काय, तर न्याय आणि वैशेषिक दर्शनाचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. न्याय आणि वैशेषिकामध्ये त्यांनी दोघांनी काय सांगितलेलं आहे, की विश्वाची निर्मिती आणि विनाश कशी होती त्याची व्याख्या केलेली, कशातून होते, पदार्थातून. पण तो जो पदार्थ आहे, हे जे मी सहा सांगितले तुम्हाला, द्रव्य, गुण, हे जे मी तुम्हाला सांगितलं, कर्म, सामान्य, विशेष आणि काय सांगितलं, समवाय आणि तिसरा सातवा अभाव, ते हे तयार कशातून झाले, तर त्यांनी सांगितलं की हे अणूतून तयार झाले. त्याला त्यांनी परमाणू शब्द वापरला, परमाणूमधून हे सगळं तयार झालेलं आहे. त्यांनी असं सांगितलं महर्षी कणादांनी, की या सृष्टीची निर्मिती कशी होते आणि या सृष्टीचा संहार कसा होतो. नीट ऐका बरं का, महर्षी कणादांच्या मते सृष्टीची निर्मिती परमाणू एकत्र आल्याने होते.
माझं म्हणणं नाही बरं काय, ऐका. महर्षी कणादांनी काय सांगितलं, परमाणू वेगवेगळे आहेत, असंख्य आहेत, अनादी आहेत आणि अनंत आहे, ते मोजू शकत नाही. परमाणूची व्याख्या महर्षी कणादांनी कशी केलेली आहे, परमाणूंची व्याख्या महर्षी कणादांनी केली ती म्हणजे परम वा गुटे, म्हणजे ज्याला अजून त्याला फोडू शकत नाही, अजून ज्याला विभाजित करू शकत नाही ते आहे परमाणू. त्याच्यापेक्षा सूक्ष्म असं काहीच नाही आहे, असं जे काही आहे ते परमाणू आहे. कसा आहे तो परमाणू, महर्षी कणादांनी काय सांगितलं, आधुनिक विज्ञान आणि त्यांनी सांगितलेला थोडा फरक आहे, पण ते 2500 वर्षापूर्वी कुठल्याही साधनांशिवाय त्यांनी सांगितलेलं होतं, सूक्ष्मदर्शकाशिवाय त्यांनी सांगितलेलं होतं, ते केवळ त्यांनी अनुमान आणि तर्कानी सांगितलेलं होतं, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे त्यांची महानता तुमच्या लक्षात येईल. काय सांगितलं महर्षी कणादांनी, अणू कसा आहे, परमाणू कसा आहे, परमवागुटे म्हणजे सगळ्यात सूक्ष्म कण आहे, याच्यापेक्षा सूक्ष्म काहीच नसतं, ते निरावय आहे, म्हणजे काय, त्याचा अजून कुठलं अंग नाही, त्याला फोडू शकत नाही, ते अविभाज्य आहे, म्हणजे ते एकच आहे, म्हणजे त्याच्यानंतर ते नित्य आहे. नित्य म्हणजे काय, ज्याचा नाश होत नाही. परमाणू कसा आहे, अनंत आहे, म्हणजे जे मोजू शकत नाही. त्यांनी सांगितलं त्यावेळेला की परमाणू निष्क्रिय आहे, आधुनिक विज्ञानाला मानत नाही, आता आपल्याला कळालंय, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दोन परमाणू कधी सारखे नसतात, प्रत्येक दोन अणू वेगवेगळे आहेत. त्यांनी सांगितलं डोळ्यांनी बघू शकत नाही अणू, आणि हे सगळं आज आपल्याला शिकायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की परमाणू क्रियाशून्य आणि गतिहीन आहे, म्हणजे परमाणू निष्क्रिय आहे, पण जर बाहेरून जर याला शक्ती दिली, ताकद दिली, तर हा परमाणू सक्रिय होऊ शकतो आणि त्याच्यातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे, असं कुणी सांगितलं, महर्षी कणादांनी सांगितलं. मी जे सांगतोय ते सर्वांच्या लक्षात येत आहे का? मग परमाणुवाद म्हणजे काय, तर महर्षी कणादांनी हे सांगितलं की सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीचा संहार कसा झाला, हे माझं म्हणणं नाही बरं का, महर्षी कणादांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, नीट ऐका. परमाणूंच्या संयोगातून सृष्टीची निर्मिती झाली. काय सांगितलं मी, परमाणू म्हणजे काय, जगातला सूक्ष्मातिसूक्ष्म कण, आणि आज सुद्धा तेच आहे ना, याच्यापेक्षा वेगळं आज आपण काय सांगतो, हिग्स बोसॉन तुम्ही ऐकलेले, गॉड पार्टिकल तुम्ही ऐकलेले, मग त्या गॉड पार्टिकल विषयी, जगातला सगळ्यात सूक्ष्म कण याच्याविषयी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. बघा भारतीय ऋषीमुनी लोक, विचार करा तुम्ही किती किती त्यांचं तर्क, त्यांचं प्रत्यक्ष, त्यांचं अनुमान, त्यांचं निरीक्षण कसं असेल, समजतंय का? त्यांच्या एका शिष्याने त्यांना विचारलं की महर्षी हे विश्व कसं तयार झालं, अशी एक गोष्ट आहे, तिथे एक वीट पडलेली होती, वीट, त्याने ती वीट उचलली आणि त्यांच्याकडे फेकली आणि त्याला सांगितलं याला फोड, त्याने विटेचे दोन तुकडे केले, पुन्हा फोड, तीन तुकडे केले, पुन्हा फोड, फोड फोडत राहा, फोडत राहा, फोडत राहा, सगळ्यात शेवटी सूक्ष्म कण, त्यांनी सांगितलं यालाही फोड, ते म्हणे आता फोडू शकत नाही, म्हणे मग जे जो हा सूक्ष्मकण डोळ्याने दिसतो तो ज्या अनंत अणूंनी तयार झालेला आहे, अशा न दिसणाऱ्या अनंत असू अणूपासून, सूक्ष्मातिसूक्ष्म कणापासून हे विश्व तयार झालेलं आहे, असं 2500 वर्षापूर्वी महर्षी कणादांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही को की खरंच किती अद्भुत आहे? आयुष्यभर आपण राहणं, खाणं, पिणं, झोपणं, जॉब करणं याच्यातच अडकलेलो असतो. 2500 वर्षापूर्वी भारतीय ऋषींनी हे सांगितलेलं आहे, त्यांची प्रज्ञा विचार करा कशी असते, तुम्हाला नाही वाटत ते खरंच अद्भुत आहे? कुठल्याही साधनांशिवाय त्यांनी सांगितलेलं, जे आजच्या विज्ञानाने सांगितलेलं आहे, जे आज गॉड पार्टिकल किंवा हिग्स बोसॉन आपण म्हणतो हे तेच सांगितलेले, जे जॉन डाल्टननी काय केलेलं, फक्त डाल्टननी त्याच्यात थोडस करेक्शन केलेलं आहे, समजतंय का? मग त्याच्यात प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे, त्याचं केंद्र काय, सेंटर आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आहे, मग इलेक्ट्रॉन कसे फिरतात, मग दोन अणू एकत्र आल्याच्या नंतर ते कसं तयार होतं, मग तो पिरियॉडिक टेबल जो आहे, एच आहे, एच ई आहे, हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे, असं करपर्यंत पार युरेनियम पासून पुढं सगळे, हे आज शोधून काढलं, पण याची सुरुवात, याचं बीज कोणी टाकलेलं होतं सांगा मला,
कुणी टाकलेलं होतं? महर्षी कानदाने, आणि म्हणून हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं. तर महर्षी कानदांच्या मते त्यांच्या मते या सृष्टीची निर्मिती कशी झाली? दोन अणू एकत्र आल्याच्या नंतर सृष्टीची निर्मिती झाली. पण आता खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका. अब आएगा मजा, पिक्चर सुरू होगा. एकीकडे महर्षी कानदांनी काय सांगितलं की अणू निष्क्रिय आहे. आता जी निष्क्रिय आहे ती एकत्र कसं काय येऊ शकतं? बोलू, जे निष्क्रिय ते एकत्र कसं काय येऊ शकतं? मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की जे दोन कण, सूक्ष्म कण ज्याला परमाणू म्हणतात, ते निष्क्रिय आणि त्यांचा संयोग झाला तरच हे विश्व निर्माण होतं. पण त्यांचा संयोग होण्यासाठी काय करतं? तर कुणीतरी त्याला बाहेरून शक्ती देतं. तो कुणीतरी कोण आहे? ईश्वर, परमात्मा. कळत आहे का? आज ज्याला तुम्ही वेगवेगळे नावं दिलेले, ईश्वर, अल्लाह, येशू, काही पण म्हणा, तर महर्षी कणादांच्या मते परमाणुवादामध्ये त्यांनी काय सांगितलं की सृष्टी निर्माण झाली परमाणूपासून, पण परमाणू निष्क्रिय आहे. परमाणूंचा संयोग झाला की काय तयार होतं? बोलत राहा. परमाणूंचा संयोग झाला की सृष्टीची निर्मिती होते. पण परमाणूंचा संयोग करण्यासाठी शक्ती देतो बाहेरून कोण देतो? ईश्वर देतो. मग नीट ऐका, जो शक्ती देतो, जो शक्ती देतो, टाईप करा पटापट, कोण शक्ती देतं? ईश्वर. कुणाला देतं? कुणाला देतं? परमाणूंना. बरोबर आहे? मग नीट ऐका, आता हे लक्षात ठेवा. हा हे थोडंसं समजून घ्यायचं आपल्याला. जो शक्ती देतो त्याला निमित्त कारण असं म्हणतात. टाईप करा, लिहा, काय म्हणतात त्याला? निमित्त कारण. कुणाला? जो परमाणूंना ताकद देतो, शक्ती देतो, त्याला काय म्हणतात सांगा? निमित्त कारण. आणि ज्याला शक्ती दिली त्या पदार्थाला, त्या द्रव्याला, त्या कणाला, त्या परमाणूला काय म्हणतात? उपादान कारण असं म्हणतात. कळलं? निमित्त कारण आणि उपादान कारण. त्या उपादान कारणालाच दुसरा शब्द आहे समवाय कारण. काय आहे सांगा? समवाय कारण. आता तुम्ही तीन कॉलम करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सृष्टीची निर्मिती कशी झाली? कण एकत्र आल्याने. एकत्र कुणी आणलं? बोलत राहा, ईश्वराने. का आणलं ते नंतर सांगतो. मग आता तीन कॉलम करा, लिहा. एकाच्यात काय आहे? निमित्त कारण. दुसऱ्याच्यात लिहा समवाय, समवाय कारण, किंवा कंसात त्यालाच काय म्हणतात? उपादान कारण. आणि तिसरं आहे असमवाय कारण. काय आहे? असमवाय कारण. म्हणजे कसं? मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो आणि तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ ऐका, निमित्त कारण म्हणजे काय, समवाय कारण म्हणजे काय, आणि असमवाय कारण म्हणजे काय, तुमच्या लक्षात येईल. आता निमित्त कारण म्हणजे काय? तर माती आहे, बघा माती आहे. आता ही जी माती आहे, या मातीपासून आपण माठ तयार केला. काय तयार केला? माठ. आता त्याच्यात दोन गोष्टी घडल्या, एक कार्य आणि दुसरं कारण. बरोबर आहे? कार्य आणि कारण. कार्य काय आहे? माठ तयार करणं. त्याच्यातून काय तयार झालं? माठ तयार झाला. पण तो माठ तयार करण्याचे, माठ तयार होण्याचे तीन कारण आहेत. पहिलं काय आहे? निमित्त कारण. निमित्त कारण म्हणजे काय? कुणामुळे तयार झाला? काय सांगितलं मी? कुणामुळे तयार झाला? मग तुम्ही टाईप करून पट्या 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 मला सांगा की तो जो माठ तयार झाला, हे विश्व कसं तयार झालं ते बघतोय. फॉर एक्झाम्पल माठ, माठाचं बघतो आपण. तो जो माठ तयार झाला, तो माठ नीट आहे का? माझं तुम्हाला क्लिअर करून घ्या, वाटल्यास लिहून घ्या. निमित्त कारण म्हणजे काय? पदार्थ तयार झाल्याच्या नंतर, वस्तू तयार झाल्याच्या नंतर जे कारण पदार्थासोबत राहत नाही त्याला निमित्त कारण असं म्हणतात. कळत आहे का? पुन्हा एकदा सांगतो, वस्तू तयार झाल्याच्या नंतर जे कारण, ज्याच्यामुळे वस्तू तयार झाली,
असे तीन कारणांपैकी जे कारण वस्तू सोबत राहत नाही त्याला निमित्त कारण असं म्हणतात. नंबर दोन, लिहा पटापट, समवाय कारण म्हणजे काय? वस्तू किंवा पदार्थ तयार झाल्याच्या नंतर जे कारण कार्यासोबत राहतं म्हणजे त्या वस्तूसोबत राहतं त्याला समवाय कारण असं म्हणतात. समवाय कारण किंवा उपादान कारण, म्हणजे उपादान कारण हे नेहमी पदार्थासोबत असतं, द्रव्यासोबत असतं, हे नेहमी कार्यासोबत असतं. कळतंय का सगळ्यांना? हो नाही टाईप करा, लिहा, बोला. यस, समजतंय सगळ्यांना? आणि नंबर तीन ऐका, असमवाय कारण म्हणजे काय? ते कार्यासोबत तर राहतं, नीट ऐका बरं का, ते कार्यासोबत तर राहतं पण ते समवाय कारण पण नाहीये आणि असमवाय कारण पण नाहीये, ते निमित्त कारण पण नाही आहे. कळतंय का? फॉर एक्झाम्पल आता लक्ष द्या, माझ्याकडे बघा, तुमच्या लक्षात येईल. माठ तयार केला. आता या माठ तयार करण्यामध्ये काय काय कारण आहे सांगा बरं, लिहा पटापट. माठ कशातून तयार झालेला असेल आणि कुणी कुणी तयार केलेला असेल? चलो बोलो, पटापट बोलो, कशातून तयार झाला? माती, राईट. अजून कुणी तयार केला? कुंभार, बरोबर. अजून काय लागतं? पाणी, राईट. अजून बोला, टाईप करत राहा. माठ कशातून तयार झालेला आहे? बोलो बोलो, जल्दी बोलो. हां बरोबर, ते चाक, ते चक्र जे फिरवतो आपण, ते चाक त्याच्यातून तयार झाला, बरोबर. त्याला तुडवलं, व्हेरी गुड, बरोबर. आता ऐका, सुनो पटकन, मला सांगा निमित्त कारणाची व्याख्या काय? जे कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर, पदार्थ तयार केल्याच्या नंतर पदार्थासोबत राहत नाही, पटकन सांगा, पदार्थासोबत राहत नाही ते काय आहे? निमित्त कारण. मग कोण असेल निमित्त कारण? कुंभार. कुंभार काय आहे? निमित्त कारण आहे. अजून कोण असेल निमित्त कारण सांगा? ते चाक, बरोबर आहे, ते राहत नाही, बरोबर आहे. हे काय आहे? निमित्त कारण. मग समवाय किंवा उपादान कारण काय असेल? कार्य तयार झालं, माठ तयार झाला, पण माठ तयार झाल्याच्या नंतर ते माठासोबतच राहतं, काय आहे असं? माती, राईट. म्हणजे तुम्हाला कळतंय बघा, आता इंटरेस्ट येतोय तुम्हाला. मग माती काय आहे? माती उपादान कारण किंवा समवाय कारण आहे, कारण माठ तयार झाल्याच्या नंतर ते कोणासोबत राहतं? बोला बोला, ते माठ्यासोबत राहतं. आणि असमवाय कारण म्हणजे काय? नीट ऐका, माठ तयार होण्यासाठी ज्या मातीच्या दोन कणांना एकत्र यावं लागलं, म्हणजे त्यांचा संयोग झाला, त्यांचा जो संयोग झाला त्या संयोग माठासोबतच आहे पण तो दिसतो का? नाही दिसत. मग त्या संयोगाला असमवाय कारण असं म्हणतात, बरोबर आहे का? बघा, कारण दोन्ही आहे, माती पण कारण आहे आणि कुंभार पण कारण आहे. तुम्ही असं म्हणताल, नाही नाही कुंभाराने तयार केलं, ठीक आहे, माती नाही, कुंभार कसा तयार करू शकेल? पण ठीक आहे, नुसती माती आहे तरी कुंभार तयार करू शकणार नाही, आणि नुसता कुंभार आहे, माती आहे तरी करू शकणार नाही. मग दोन्ही कारण आहेत, पण फरक काय आहे? कुंभार पदार्थ तयार केल्याच्या नंतर माठासोबत राहत नाही आणि माती माठ तयार केल्याच्या नंतर माठासोबत राहते. तसंच हे विश्व निर्माण झालं. हे विश्व निर्माण होण्यासाठी काय काय कारण आहेत? निमित्त कारण आणि उपादान कारण, म्हणजे समवाय कारण. तर निमित्त कारण कोण आहे सांगा, बोला, बोलिये जनाब, कोण आहे? ईश्वर. ईश्वराने काय केलं? ही सृष्टी निर्माण केली आणि काय झालं? तो वेगळा झाला. तो सिर्फ देख रहा आहे सृष्टीत कसं कसं आहे, तो फक्त बघतोय कोण कसं करतंय, कोण टाईप करतंय का, कोण माऊलीचा सत्संग झोपून ऐकतंय. ओ देख रहा है भैया, समजून घ्या, तो बघतोय बरोबर कोण कसं करतंय, कोण काय करतंय, कोण कुठे बसलेला आहे, कोण दारू ढोसतंय, आणि तो त्याची शिक्षा तो त्याला बरोबर देणार. कोण वाईट कामं करतंय, कोण चोट्टे धंदे करतंय, कोण मनापासून सहभागी घेतंय, कोण कोणाला माफ करतंय, कोणी कोणाच्या विषयी मनामध्ये द्वेष ठेवलेला आहे, ते बरोबर लक्षात येतं. कोणाच्या? कोणाच्या? ईश्वराच्या. का? ईश्वर काय? निमित्त कारण. म्हणजे ते तुमच्यात मिक्स होत नाही, ते तुम्हाला तयार करतं आणि तुम्हाला खेळू देतं. खेळवू खेळ, मी बघेल काय करायचं. म्हणजे ईश्वर कोण? एका शब्दात सांगायचं झालं तर ईश्वर थर्ड अंपायर आहे. बारीक लक्ष ठेवून असतं. इकडच्या अंपायरने जरी तुम्हाला सांगितलं आउट आहे, तरी तुम्ही अपील मागू शकता. मग तो जो थर्ड अंपायर आहे ना, तो बरोबर चेक करतो की हा रनआउट आहे का नाही, तो नो बॉल होता का कसा बॉल होता. कळतंय सगळ्यांना? मग महर्षी कणाद असं म्हणतायत की हे जे कण आहेत, हे कण कसे निर्माण झाले? तर हे कण निर्माण कसे झाले?
तर नीट ऐका, समजून घ्या, लिहून घ्या. दोन परमाणूंचा संयोग झाला आणि एक द्वैणूक, लिहा द्वैणूक. दोन परमाणूंचा संयोग झाला आणि एक द्वैणूक निर्माण झाला. तीन द्वैणुकांचा संयोग झाला आणि एक त्रैणूक निर्माण झाला. कळतंय? चार त्रैणुकांचा संयोग झाला आणि एक चतुर्णूक निर्माण झाला. आणि हे चतुर्णूक मग एकत्र येत राहतात येत राहतात येत राहतात येत राहतात कधीपर्यंत? कधीपर्यंत? त्याचं एक रूप येईपर्यंत, वस्तू तयार होईपर्यंत. समजतंय सगळ्यांना? मी पुन्हा रिपीट करतो. दोन परमाणूंचा संयोग, एक द्वैणूक. तीन द्वैणूकांचा संयोग, एक त्रैणूक. चार त्रैणूकांचा संयोग, एक चतुर्णूक निर्माण झाला. कळतंय सगळ्यांना? आणि हे चतुर्णूक काय करतात? एकत्र येतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल समजा हा कोरा कागद आहे. आता हा कोरा कागद तयार झाला, पण हा कागद फाडत राहा फाडत राहा फाडत राहा फाडत राहा, सगळ्यात शेवटी एकदम सूक्ष्म 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 अगदी सूक्ष्म होईल. मग ते जे सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म कसं तयार झालं? त्यांचा संयोग झाला. कधीपर्यंत संयोग होत राहिला यांचा? कधीपर्यंत हे अणू याच्या एकत्र येत राहिले? जोपर्यंत हा कागद तयार होत नाही. समजतंय? जोपर्यंत हा कागद तयार होत नाही तोपर्यंत एकत्र आला. उदाहरणार्थ पुढचं समजा ही पर्स आहे. आता ही पर्स एकत्र आली, पर्स तयार झाली. पर्स दिसते, पण कशातून तयार झाली पर्स? लिहा पटकन. अणू एकत्र आले. अणू एकत्र कसे आले? तर चतुर्णूक एकत्र येत राहिले, त्याच्यातून पदार्थाची निर्मिती झाली. म्हणजे हे जे विश्व सगळं दिसतंय, हे असं निर्माण झालं. झालं नाही, केलं असं ते म्हणतात. कोणी केलं? ईश्वराने. पण आता निर्माण केलंच का बरं? कसं झालंय तुम्हाला कळालं? पण निर्माण केलंच का बरं? कशामुळे निर्माण केलं? हे काही कामं धंदे नव्हते त्याला? ईश्वराला काही कामं नव्हते? चला भाऊ, काहीतरी करा. उंचाला तुम्हाला तसं काही काम नसेल तर भूक लागते. काही अगत कर ग, जरा जेवण पोहे कर बरं. असं नाहीये भैया, ऐसा नाहीये. मग काय आहे? मग महर्षी कणात म्हणतात का भाऊ, माझं काही निबर याच्यामध्ये नाही, तर पुन्हा मला म्हणतात असं कहू नये. महर्षी कणादाने सांगितलं की सृष्टीची निर्मिती परमात्मा का तयार करतोय? सृष्टी ईश्वर का निर्माण करतोय? ऐका, जीवाला त्याच्या कर्मानुसार भोग देण्याकरता ईश्वर सृष्टी निर्माण करतो. कळालं का? जीवाला, जीवात्म्याला, जीवाला, तुम्हाला तुमच्या कर्मानुसार भोग देण्याकरता परमात्मा सृष्टी निर्माण करतो. कळालं का? हे चतुर्णूक एकत्र येत राहतात. चतुर्णूक एकत्र येऊन सृष्टी निर्माण होते. कशी सृष्टी निर्माण होते? तर पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू याची निर्मिती हे चतुर्णूक करत असतात. कळालं? पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू, आकाश तत्व यांनी सांगितलं नाही. ते म्हणतात की हे आकाशातच सगळं घडतं, म्हणून मी ते सांगणार नाही. त्याची निर्मिती होते. मग सृष्टीची निर्मिती कशी झाली? परमाणू. परमाणूचं कसं झालं? द्वैणूक, त्रैणूक, चतुर्णूक, चतुर्णूक एकत्र आले, सृष्टीची निर्मिती झाली. कशातून तयार झालं? तर त्यांनी काय केलं? चार महाभूत तयार केले. काय काय महाभूत आहे? चार. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू हे तयार केले आणि त्याच्यातून ही सृष्टी निर्माण केली. कशासाठी निर्माण केली सांगा? सृष्टीची निर्मिती कशासाठी केली? जीवाला त्याचं भोग देण्याकरता, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देण्याकरता या परमात्म्याने सृष्टी निर्माण केलेली आहे. पण आता सृष्टींचा संहार होतो, सृष्टीचा प्रलय करतो. कोण करतो? निमित्त कारण. कोण आहे? ईश्वर. असं कुणी सांगितलं? मी नाही. कुणी सांगितलं? महर्षी कणादांनी. मग महर्षी कणाद असं म्हणतात की सृष्टीचा रचयिता म्हणजे निर्माता सुद्धा तोच आहे, आणि सृष्टीचा प्रलय करता, संहार करता, सृष्टीचा विनाश सुद्धा तोच करतो. आता ही ऐका बरं का, प्रलय केव्हा होतो, नाश कशामुळे करतो, ईश्वर कशामुळे हे सगळं करतो? परमाणू एकत्र आले, परमाणूंचा संयोग झाला, सृष्टीची निर्मिती झाली. परमाणूंचा इकडे बघा वियोग झाला,
परमाणु एकमेकांपासून वेगवेगळे झाले की सृष्टीचा प्रलय झाला, कळतंय? आणि असंच नाही का, तुम्हीच विचार करा, आता हे शरीर दिसतंय, दिसतंय शरीर बरं आहे. आता हे बरं का बरं आहे, कारण याच्यामध्ये अब्जावधी कण एकत्र आलेले, एकत्र बांधलेले. आता हे एकत्र बांधले, कुणी बांधले उत्तर देत राहा, कुणी बांधले ईश्वराने बांधले. का बांधले? कारण हे शरीर चाललं पाहिजे आणि कर्म करायला पाहिजे. मग सृष्टी का निर्माण झाली? की याने जे कर्म केले त्याच्यानुसार त्याला शिक्षा, त्याला भोग, त्याला फळ हे पण मिळालं पाहिजे. पण हे बांधले कोणी? ईश्वराने. त्याला आपण काय म्हणतो? आत्मा. अब जल्दी बोलो, पटकन बोलो. आत्मा गेला निघून, आत्मा निघून गेला. बघावर का, याच्यात उत्तर आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं. आत्मा म्हणजे ईश्वर निघून गेला. आता डिकम्पोज होतं शरीर, राईट? बात करते रहो, शरीर सडायला सुरुवात होतं. आता शरीर सडायला सुरुवात होतं, डिकम्पोज होतं म्हणजे काय होतं? पटापट बोलत राहा. डिकम्पोज होतं म्हणजे काय होतं? म्हणजे हे अणु वेगवेगळे व्हायला लागतात, बरोबर आहे? म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वांना एकत्र झाल्याच्या नंतर जे शरीर निर्माण झालं हे तत्व काय होतात? वेगवेगळे व्हायला लागतात. आणि हे तत्व वेगवेगळे झाले की जिथून आलं तिथून जातं, मटकं पुन्हा माती बनतं. समजतंय का? माठाचा जो आकार होता तो पुन्हा माती बनला. इंटरेस्टिंग आहे का नाही हे सगळं सांगा मला. पण हे करणारं कोण आहे? परमात्मा. त्याला वेगवेगळ्या लोकांनी नावं दिलेली. पण आता नीट ऐका, पण आता तो या परमाणूंच्या गतींना का थांबवतो? परमाणूंना वेगळं का करतो? परमाणूंना निष्क्रिय का करतो? सक्रिय करणारा तोच, निष्क्रिय करणारा तोच. सक्रिय झाले तर सृष्टी निर्माण झाली, आणि निष्क्रिय झाली तर काय झालं? प्रलय झाला. तर महर्षी कणाद असं म्हणतात की ज्या वेळेला हा जीव सगळ्या सुख दुःखांचा अनुभव घेतो, ज्या वेळेला हा जीव सगळे जन्मांचा अनुभव घेतो, त्याच्यानंतर त्या जीवाला विश्रांती देण्याकरता प्रलय येतो. नीट ऐका बर का. जसा दिवसानंतर रात्र येतं आणि रात्रीनंतर बोला दिवस येतो, तसं नीट ऐका, समजून घ्या, तसं या जीवानी सगळं काही भोगलं, सुख दुःख भोगले, सगळे जन्म भोगले, कि त्या जीवाला, जीवात्म्याला विश्रांती देण्याकरता प्रलय येतोय. प्रलय, मग हे चक्र चालूच राहत, कळतंय का? हे चक्र चालूच राहत, म्हणजे रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस. तसं सृष्टी आणि प्रलयाचं चक्र, सृष्टी आणि प्रलय, सृष्टी आणि प्रलय, हे सृष्टी आणि प्रलयाचं चक्र चालू राहतं. आणि ऐका, समजून घ्या, लक्षात घ्या, या सृष्टी आणि प्रलयाच्या एका चक्राला कल्प असं म्हणतात. कल्प बोलो. सृष्टी आणि प्रलयाच्या एका चक्राला काय म्हणतात? कल्प. आणि असे अनंत कल्प आहे, कळतंय का? अनंत कल्प आहे. अनंत म्हणजे ही सृष्टी आणि प्रलय, हे जे निर्माण करणारा तो परमात्मा आहे. हे सृष्टी आणि प्रलयाचं, प्रलयाचं हे जे चक्र आहे हे कधीपासून आहे? अनंत काळापासून. कधीपर्यंत राहणार आहे? अनंत काळापर्यंत राहणार. आता सगळ्यात महत्वाचं आहे, आवडलं तर मला तुमचं प्रेम पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. आवडलं तर तुमचा रिस्पॉन्स पाहिजे मला. आता बघा, या अनंत काळात मोजू शकत नाही अशा कल्पामध्ये, अशा सृष्टीच्या या जगामध्ये, अशा या विश्वामध्ये, अरे तुमचा जन्म झालेला आहे, विचार करा. हा पुन्हा मिळेल का नाही माहिती नाहीये. मग एकच जन्म आहे, मग या एकच जन्मामध्ये तोंड उतरून बसलं पाहिजे का? या एकाच जन्मामध्ये तुमचं आयुष्य याचा त्याचा द्वेष करण्यात घालवलं पाहिजे का? हे एकाच जन्मामध्ये तुम्ही मानसिक त्रास करून घेतला पाहिजे का? रडत बसायला पाहिजे का? हे एका जन्मामध्ये अविश्वास ठेवून, अहंकार ठेवून जगायला पाहिजे का? नाही. मग या अनंत विश्वामध्ये अरे विचार करा तुम्ही, बघा इकडे माझ्याकडे भूता हो, सोन्या मोत्या हो, बघा इकडं. या अनंत सृष्टीच्या चक्रामध्ये तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला आवाज येतोय माझा, तुम्ही या सृष्टीला अनुभवू शकतात, म्हणजे तुम्ही खरंच भाग्यवान आहात की नाही सोचो. मग स्वतःला कमनशिबी समजायचं का? अरे माणसाचा देह मिळणं
हेच किती भाग्यवान आहे. मग हे वैशेषिक दर्शन काय सांगतं, अभ्यास कशामुळे करायचा, अडकू नको. पदार्थांचा अभ्यास कर, बघ ही सृष्टी कशी निर्माण झाली, बघ ही विनाश कशा होतो, याच्यात तू आहे, जिवंत आहे, तुला आवाज येतोय, तुझ्या आजूबाजूला सगळेजण. मग तक्रार करण्याचा वेळ घालवू नको, येड्या याचं त्याचं काय चुक, चुका काढण्याचा वेळ घालवू नको. का बरं, एक एक क्षण चाललेला आहे, एक एक क्षण चाललेला आहे, तू काही दिवसाचा पाहुणा आहे, लक्षात घे. हा भैया, तुम यहां पे कायमसाठी राहणार नाही, तुम्ही कुछ दिन के लिए मेहमान है, तो मेहमान ने कैसा रहना चाहिए, बोलो जनाब कैसा रहना चाहिए, मेहमान बोल के बरोबर. का बरं, कारण पुन्हा याचं विघटन होणार आहे, तुम्ही जाणार आहे, कधी ना कधी जाणार आहे. मग घाबरण्याची गरज नाही, पुन्हा सृष्टी होईल, पुन्हा प्रलय, पुन्हा सृष्टी, पुन्हा प्रलय. पण आत्ताचा जन्म एकदाच आहे की नाही, मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे, टाईप करून पाहिजे. मग या जन्मात बोंबलत राहायचं का, इथून पुढं रडत राहायचं का, तक्रार करायची का, अहंकार ठेवायचा का, द्वेष ठेवायचा का, नाही. का बरं, कल हो ना हो, कळतंय का, उद्याचा काय भरोसा भाऊ, आत्ताचाच क्षण तुझ्या आयुष्यात एकमेव सत्य आहे. चल हो जागी, चल घे 100% भाग. आता तू माऊलीचं बोलणं ऐकतोय ना, आता माऊली सोबतच राहा. तुला एक जीवन दिलं ना, ते एका जीवनात लढ. तुला हे जे जीवन दिलं ना, चांगल्या वाईट गोष्टी घडणार आहे, तू बस यू ही चला चल राहे, यू ही चला चल, अरे बस चलते राहो रे बाबा. समजतंय का, ते पण कसं जायचं, चला जाता हूं किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए. हाँ चला जाता हूं, पर नीट आए का, चला जाता हूं किसी की धुन में, तो किसके धुन में, उसके नहीं, वो तो बाद में सर पे बैठने वाली है. किसके धुन में, जिसने आपको निर्माण किया. चला जाता हूं उसी के धुन में, कोणाचा, 24 तास काम करताना देवाचं नाव घेस, राम 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 राम. नाही आम्ही रामाला नाही म्हणत, अरे बुद्धाचं नाव घे, जैनाचं नाव घे, महावीराचं नाव घे, अल्लाचं नाव घे, पण ते नामस्मरण करत राहा. का बरं, कचरा भरणार नाही तुझ्या डोक्यामध्ये. बोलो कुछ मिल रहा है कि नहीं सत्संग से, आप समजते का सगळ्यांना. चला जाता हूं किसी के धुन में, म्हणजे कोणाच्या धुन मध्ये, कोणाचं नामस्मरण करत राहायचं, देवाचं. धडकते दिल के तराने लिए, हे धडकणारं दिल जे आहे हे कुणासाठी नाही, त्याच्यासाठी धडकू द्या, हे त्याने निर्माण केलेलं, एवढं जाणीव ठेवा, असा त्याचा अर्थ. मिलन की मस्ती भरी आंखों में, मिलन की मस्ती म्हणजे काय, कि या अणूंच्या संयोगातून जे हे तयार झालेलं शरीर आहे, बस मी मस्तीत आहे, मी आनंदात आहे, मला कोणी दुःखी ठेवू शकत नाही. क्यों, हजारो सपने सुहानेली, मला माहिती की त्याच्या कृपेतून हे मिलन झालेलं अणूचं, हे देह त्यांनी मला दिलेलं आहे, मग माझ्या या देहाचा मला किती छान उपयोग करायचा आहे, मला जास्तीत जास्त लोकांना मदत करायची, मला जास्तीत जास्त लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवायचंय, मला जगायचंय ते जगासाठी, जगायचंय आणि मरायचंय ते इतरांसाठी, बस येही सपना मेरे सामने मेरी आंखों में है. मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारो सपने सुहानेली, बस स्वप्न घ्यायचं ना तर हे घ्या. हे मी सांगत नाही भाऊ, हे महर्षी कणाच सांगतायत. समजतंय का, तर हे काय आहे सांगा मला, वैशेषिक दर्शन आपण शिकतो. पण आता आपण पुढे जाऊ बरं का, आता 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 डोकं खराब करायचे काम आहे. आता तुम्हाला वही पेन असणं आता तुमच्याकडे आवश्यक आहे, लक्षात घ्या, वही आणि पेन असणं तुम्हाला आता आवश्यक आहे. का बरं, कारण आत्तापर्यंत आपण काय बघितलं, काय काय बघितलं, सृष्टी कशी निर्माण झाली, प्रलय कशामुळं, कसा होत, संयोग निर्माण झालं, वियोग, प्रलय झालं, कधीपर्यंत, कहां तक कहां से, अनंतापासून अनंतापर्यंत. तुम्ही पाहुणे आहेत, पाहुण्याने पाहुण्यासारखं राहा, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. मालक बनलं, लय छान मरायला लागले, तो फटकन फटका देतो, झालं पॅरालिसिस, माली मी जास्त करा, मी कमवलं, आयट्याकाला बोलव, पाहुण्यासारखं राहा. यजमान जे ना, यजमान कोण आहे, तो परमात्मा, त्याला नमस्कार करा, तर देवा कार्य करा आणि अर्पण करा. कळतंय, कशामुळे मी सांगतो आहे का, पुन्हा कुंभाराने माझ्याकडे या, पुन्हा कुंभाराने माझ्याकडे या,
सगळं काही आहे, सगळं काही आहे, पण माठ कुंभाराशिवाय तयार होऊ शकतो का? बोलत राहा माझ्यासोबत, उत्तर देत राहा मला, माठ कुंभाराशिवाय तयार होऊ शकतो का? नाही. मग माठाला जर असं वाटलं, इकडे लक्ष द्या, माठाला जर असं वाटलं मी माठ आहे, अरे माठ्या, तुझ्या डोक्याचा माठ बाजूला कर, कारण एक फटका बसला की ते माठाचे खापरे होतील रे लेकरा. का बरं? निर्मिती निर्मात्याशिवाय कधीच मोठी होऊ शकत नाही. तुम्ही निर्मिती आहात. कुणाची? निर्मात्याची. निर्माता तो आहे, प्रोड्युसर तो आहे, तू उससे बड़ा नहीं हो सकता. माठाच्या डोक्यात हे जायला पाहिजे, समजतंय का? कारण माठाच्या डोक्यात, माठा जे टाकलं ना ते भरल्या जातो. जे जे टाकलेले मैं 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 सत्संग निकाल देता है उसको, और माठ को माठ नहीं रहने देता, समजतंय का? येते की नाही शिकताना मजा? अब किचकट भाग आहे आखरी का. क्या भाग आहे अभी? कि ते जे सहा द्रव्य, सात द्रव्य आहेत. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. आता ते पदार्थ कसे तयार झाले, काय आहे, त्या पदार्थांच्या क्वालिटीज आपल्याला बघायचं आहे. आता वैशेषिक दर्शनात सात जे पदार्थ आहेत, हे सात पदार्थ जे आहेत वैशेषिक दर्शनातले, इकडे लक्ष द्या, ऐका. त्यातले दोन प्रकार आहेत, एक भाव पदार्थ आणि दुसरा अभाव पदार्थ. भाव पदार्थ सहा आहेत. भाव पदार्थ म्हणजे काय, नीट ऐका, ज्याची उपस्थिती जाणवते, प्रत्यक्ष जाणवते, जाणवतं आपल्याला कशाच्या कशाच्या माध्यमातून. आणि अभाव म्हणजे काय, उपस्थिती जाणवत नाही. समजतंय सगळ्यांना? आता भाव मध्ये कुठले कुठले? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. अभाव मध्ये जर काही नसल असतं काहीच नाही. आता एक एक बघा बरं का, डोकं खराब करायचे काम आहे ते, पण आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. मजा करत शिकणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला आनंदच मिळणार त्याच्यातून. काय काय बघितलं आपण? सुश पटपट पटपट बोलत राहा, उत्तर देत राहा. आता मला टाईप करून सांगा, सबने टाईप करू, चलो जल्दी जल्दी. काय काय बघितलं? सृष्टी निर्माण कशातून झाली, वैशेषिक दर्शन काय सांगितलेले, परमाणू, परमाणूंचा संयोग झाला, संयोगातून काय झालं तयार, बोला काय झालं, सृष्टी निर्माण कशातून झाली, पदार्थातून. बरोबर आहे. मग पदार्थ किती प्रकारचे आहेत? सात. सहा पदार्थ भाव, एक अभाव. भाव पदार्थ कुठले कुठले? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय. त्यातला पहिला पदार्थ लिहा, द्रव्य. लिहा पटकन द्रव्य. आता हे जे द्रव्य आहे ना, चलो जल्दी लिखो. द्रव्य म्हणजे काय? ज्याच्यात द्रव्यत्व आहे म्हणजे द्रव्य. द्रव्यत्व म्हणजे काय? जिथं जिथं जगा जगा जगामध्ये जे जे पदार्थ सूक्ष्मातिसूक्ष्म किंवा मोठ्यातला मोठा जी वस्तू आहे, जी पदार्थ आहे, जी अणूंपासून तयार झालेला आहे, ते द्रव्य. मग पटपट पटपट टाईप करा, लिहा, मला सांगा, मला पण कळू द्या, तुम्हाला कळतंय म्हणून लिहा पटकन. मग द्रव्य म्हणजे काय? तुमच्या घरात पण द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. मग पदार्थ म्हणजे काय? जे जे तुम्हाला डोळ्याने दिसतंय, ही भिंत द्रव्य, हा शर्ट द्रव्य, तुमच्या घरातला फॅन द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ, जे ज्याची उपस्थिती जाणवते, ज्याच्यात अणू आहे तो काय आहे, जे अणूंपासून तयार झालेलं ते द्रव्य. कळतंय का सगळ्यांना? बरोबर आहे. तुमची फरशी घरातले द्रव्य, बरोबर आहे. हे तोंड द्रव्य, केस उडत चाललेले काय आहे, द्रव्य, म्हणजे अणूंपासून तयार झालेले. पण हे जे द्रव्य आहे ना, ऐका नीट ऐका, या द्रव्य जे आहेत ना, या द्रव्यामध्ये गुण आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, हे जे आहे ना, हे द्रव्यामध्ये गुण सामावलेले आहेत. आणि द्रव्यामध्येच कर्म सामावलेलं आहे. कसं सांगतो, पण हे जे द्रव्य आहे ना, हे नऊ प्रकारचे आहेत. सहा पदार्थ, पहिला द्रव्य, आणि पहिला जो द्रव्य आहे त्या द्रव्यात सुद्धा नऊ नऊ पदार्थ आहेत. नऊ नऊ द्रव्य आहेत द्रव्यात. नऊ द्रव्य आहेत, लिहा पटपट, कुठले कुठले नऊ द्रव्य आहेत? पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक. दिक
म्हणजे दिशा, आत्मा आणि मनस। सांगा मला काय काय आहे, मी पुन्हा सांगतो, लिहित राहा पटापट, कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना। सहा पदार्थांपैकी पहिला द्रव्य, द्रव्यामध्ये नऊ आहेत, नऊ द्रव्य आहेत। कुठले कुठले? पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, काल म्हणजे काय? वेळ। दिक म्हणजे काय? दिशा। आत्मा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आणि पुढचं काय? मनस। मनस म्हणजे काय? मन। आता एक एक बघा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे। पृथ्वीची क्वालिटी काय आहे? गंध। पृथ्वीची क्वालिटी गंध। जलाची क्वालिटी काय आहे? शीतलता। शीतलता। तेजाची क्वालिटी काय? तेज। तेज। तेजाची क्वालिटी उष्णता। उष्णता। वायूची क्वालिटी काय? वायू। वायू जे वायू काय आहे? वायूचे आहे स्पर्श। वायूची क्वालिटी काय? स्पर्श। आणि आकाशाची क्वालिटी काय? आकाशाची क्वालिटी शब्द। बोला काय आहे? शब्द। समजतंय? त्याच्यानंतर नीट ऐका, समजून घ्या। पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे जे आहेत ना, यातलं आकाश, काल, दिक म्हणजे दिशा आणि मन, नीट ऐका काय काय, आकाश, काल, दिक आणि मन याला विभू द्रव्य असं म्हटलेलं आहे। इन्व्हर्टेड कॉमा, विभू। काय म्हणतात त्याला? विभू द्रव्य। विभू म्हणजे काय? जे अप्रत्यक्षपणे म्हणजे ते आहे पण जाणवतं पण दिसत नाही। कळतंय का? जाणवतं पण दिसत नाही अशाला काय म्हणतात? विभू द्रव्य। काय काय आहे ते? आकाश, काल, दिक आणि मन। आता मन म्हणजे काय तुम्हाला माहिती, सगळ्या गोष्टी मनात घडतात आपले, त्याची सत्संग आहे। आता आत्मा काय आहे? आत्मा तर ते तुम्हाला सांगितलेले। आता बरेचसे लोक काय करतात, आत्मा बित्मा काही नसतं, आत्मा काही नसतं। आता अशा मंडळींना मी प्रश्न विचारतोय की ज्यावेळेला हे शरीर मृत होतं, लक्षात घ्या, ज्यावेळेला हे शरीर मृत होतं मग हे शरीर का काम करत नाही, हे डोळे का बघू शकत नाही, हे कान का ऐकू शकत नाही, का नाही ऐकू शकत? तर अशी एक गोष्ट आता त्याच्यात राहिली नाही, अशी एक गोष्ट त्याच्यात राहिली नाही की जी या सगळ्या गोष्टीनं चालवते। लक्षात घ्या, हे सगळे इंद्रिय आहेत, हे साधन आहेत। म्हणजे डोळे म्हणजे काय? कॅमेरा आहे। पण कॅमेरा तसा तसं चालेल का? नाही। कॅमेरा मन लागेल की नाही? बटन दाबणार कोणीतरी लागेल की नाही? समजतंय? कान आहे, बरोबर आहे। टेप आहे तुमच्याकडे, पण टेप आपोआप सुरू होईल का? टेपचं बटन दाबणार कोणीतरी पाहिजे की नाही? तसं डोळे काय आहे? कॅमेरा आहे। आणि आत्मा, कॅमेरा, मन आहे। तोंड काय आहे? वाद्य। वाद्य, पण ते कसं वाजवायचं ते कोण ठरवतं? आत्मा। कळतंय का? तुम्ही आत्म्याच्या जाणे, आत्म्याला जर ओळखलं नाही तर वाद्य काही शिव्या घालेल। आत्म्याला जर ओळखलं तर सगळ्यांसाठी प्रार्थना येईल या वाद्यातून, कुठल्या? तोंडातून। समजतंय सगळ्यांना? मग अशी शक्ती जी या इंद्रियांना, अणूंना एकत्र ठेवते तोपर्यंत हे काम कार्य करत राहतं। ती शक्ती शरीरातून निघून गेली, कशासाठी निघून जाते? गीतेत सांगितलेलं आहे की जसा जुना कपडा झाला, जुना शर्ट जुना झाला की आपण नवीन घेतो, तसं हे शरीर जुनं झालं, वासांसी जीर्णाणी आहे ना तो श्लोक, की जसं हे शरीर जुनं झालं की तो आत्मा काय करतो? पुन्हा नवीन शरीर धारण करतो। सृष्टी प्रलय, सृष्टी प्रलय, सृष्टी प्रलय, हे चालूच आहे प्रत्येकाचं। कळतंय सगळ्यांना? तर याच्यासाठी आत्मा हे आहे हे लवकर लक्षात ठेवा। दिक म्हणजे काय? दिशा। खाली, वर, उजवीकडे, बाजूकडे, तिकडे, इकडे, हे सगळं जे आहे ते दिशा। वेळ म्हणजे काय? वेळ तुम्हाला माहिती, कारण वेळ आपल्याला जाणवतं। त्याच्यानंतर पुढचं जे आहे द्रव्यमध्ये, नऊ जे द्रव्य आहेत, लक्षपूर्वक आहे का? जे नऊ द्रव्य आहेत ते नऊ द्रव्य कुठले कुठले आहेत मी तुम्हाला सांगितले। पुढचं द्रव्य कुठलं आहे? पुढचा पदार्थ कुठला? द्रव्याच्या नंतर पुढचा पदार्थ कुठला आहे सांगा, बोला, कुठला आहे? गुण। आता गुण, गुण फार फार डिटेल आहे। गुणामध्ये किती गुण आहेत? द्रव्य किती आहेत? नऊ।
पण गुण किती आहेत, किती बारीक अभ्यास केलेला असेल विचार करा, 24 गुण आहेत. गुण किती आहे? 24. गुण म्हणजे काय? तर क्वालिटी, त्या पदार्थाची क्वालिटी. बरोबर आहे. द्रव्य म्हणजे काय? ते कसं बनलेले, पंचमहाभूतांपासून तयार झालेले. गुण म्हणजे काय? त्याची काय क्वालिटी आहे. म्हणजे क्वालिटी म्हणता ना तुम्ही की हा काळा आहे का, त्याचा त्याचा रंग कसा आहे, त्याचा रस कसा आहे. तर असे 24 गुण आहेत. किती सांगा? 24. 24 गुण आहेत. कुठले कुठले गुण आहेत मी पटपट पटपट सांगतो, तुम्ही लिहून घ्या. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथक्त्व. पृथ्वीचं पृथक्त्व म्हणजे काय मी सगळं सांगणार आहे. संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रव्यत्व, स्नेह, शब्द, ज्ञान, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म आणि संस्कार हे 24 गुण आहेत. अजून डोकं खराब करून घेऊ नका, पुढं याच्यापेक्षा भया नाही. अजून ऐका काय काय सांगितलं मी. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथ्वत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, ज्ञान, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म आणि संस्कार हे 24 गुण आहेत. पण 24 गुणांमध्ये सुद्धा बघा, जे रूप आहे ना, रूप म्हणजे काय? रूप म्हणजे काय? रंग. हे रंग सुद्धा 7 आहेत, लक्षात घ्या. मूळ रंग 7 आहे आणि बाकीचे सगळे रंग त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. कुठले कुठले आहेत मूळ रंग? शुक्ल, नील, पीत, हरित, रक्त आणि चित्र. कपिश आणि चित्र. शुक्लामध्ये सुद्धा दोन प्रकार. शुक्ल म्हणजे काय? शुक्ल म्हणजे काय? जे स्वतः चमकतं आणि दुसऱ्याला सुद्धा चमकवतं, असा आपण त्याला कुठला म्हणतो? रेडियम असतो ना, रेडियम. रेडियम कसं असतं ना तसं, तो शुक्ल. नील म्हणजे निळा, पीत म्हणजे पिवळा, हरित म्हणजे काय? हिरवा. रक्त म्हणजे लाल रंगाचा. कपिश, कपिश म्हणजे काय? माकडासारखा जो रंग असतो ना, भुरा, तो. आणि चित्र म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारे रंग एकत्र आले ना. बघा, म्हणजे 24 गुण आहेत. गुणातलं पहिला गुण कुठला आहे? रूप. त्या रूपामध्ये सुद्धा 7 आहेत. दुसरं काय? रस. आता रसामध्ये सुद्धा किती आहेत? आता हे तुम्हाला माहिती असेल बरं का, हे बहुतेक लोकांना माहिती असेल. रस किती आहेत सांगा? किती रस आहेत? 6. षडरस म्हणतो आपण. कुठले कुठले 6 रस आहेत? गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू. बोलत रामायसोबत कुठले कुठले? गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट. आणि तुम्ही कसे आहात? कडू. हे 6 रस आहेत. बरोबर आहे. गंध म्हणजे काय? आपण जो वास घेतो तो. स्पर्श आपल्याला जाणवतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर संख्या म्हणजे मोजू शकतो, 1, 2, 3, 4, 5, 6 असं. परिणाम म्हणजे काय? तर परिणाम, परिणामसुद्धा 4 प्रकारचे आहेत. परिणामसुद्धा 4 प्रकारचे आहेत. कुठले कुठले? त्याला काय? त्याला 4 शब्द आहेत. अणुत्व, अणुत्व, महत्व, अणुत्व, महत्व, लांबी, लांबी आणि छोटेपणा, असे 4 परिणाम आहेत. अणुत्व म्हणजे काय? तर सूक्ष्मातलं सूक्ष्म. महत्व म्हणजे काय? मोठ्यातलं मोठं. लांबी म्हणजे काय? तिची उंची. बरोबर आहे. उंची. आणि छोटेपणा म्हणजे काय? तर त्याचं ठेंगूपणा, रुंदी. बरोबर आहे. ह्याचे परिणाम. पृथ्वत्व गुण म्हणजे काय? पृथ्वत्व म्हणजे काय? पृथक्करण करणं. कळते? पृथक्करण म्हणजे काय? वेगवेगळं करणं. संयोग म्हणजे काय? जोडणं. बरोबर आहे. विभाग म्हणजे काय? डिपार्टमेंट्स. वेगवेगळे डिपार्टमेंट असतात ना, ज्याला आपण खाते म्हणतो. आरोग्य खाते. बरोबर आहे. खाते असतं ना, जे खातंच राहतं. त्याच्यानंतर काय आहे? PWD खाते. बरोबर आहे. जिल्हा परिषद खाते. तसे वेगवेगळे डिपार्टमेंट्स. त्याच्यानंतर काय? परतो म्हणजे काय? दूर. अपरतो म्हणजे काय? जवळ. त्याच्यानंतर गुरुत्व म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण शक्ती, ज्याच्यामुळे बांधून ठेवतो आपण. द्रवत्व म्हणजे काय? वाहन, वाहण्याची क्वालिटी. स्नेह म्हणजे काय? तर स्नेह म्हणजे काय? जसं त्याला आपण म्हणतो स्निग्धता. तूप कसं असतं? चिकनापण. स्नेह,
स्नेह म्हणजे काय? स्निग्धता. शब्द तुम्हाला माहिती आहे, माझे शब्द बोलतोय आपण ते. ज्ञान शब्दांमधून जे मिळतं, इंद्रियांमधून जे मिळतं ते ज्ञान आहे. सुखदुःख या भावना आहेत, सुख आणि दुःख. इच्छा प्रत्येकाला होतच राहते. इच्छा म्हणजे काय? हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. द्वेष म्हणजे काय? कष्ट देणारी भावना. मत्सर. प्रयत्न म्हणजे काय? जे आपण प्रयत्न करत राहतो. धर्म आणि अधर्म म्हणजे काय? तर पाप आणि पुण्य आणि पाप असं म्हणू शकतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे काय? पाप. पण धर्म आणि अधर्म तो एक वेगळा विषय, त्याच्यावरती आपण नंतर सत्संग घेऊ. मी फक्त पटपट पटपट तुम्हाला सांगतोय. आणि संस्कार म्हणजे काय? मनातल्या भावना. कळतंय? मनातल्या भावना. पण पुढचा ऐका अजून. हे जे गुण आहेत ना, किती आहेत सांगा? 24. या 24 गुणांमध्ये सुद्धा दोन भाग आहेत. एक आहे सामान्य गुण, साधारण गुण, आणि दुसरा आहे विशेष गुण. एक आहे साधारण गुण आणि दुसरा आहे विशेष गुण. आता साधारण म्हणजे काय? तर जसं हे सगळे झाडं आहेत, साधारणतः आपण सांगतोय सगळे झाड आहेत. पण विशेष म्हणजे काय? ते वडाचं झाड आहे, ते पिंपळाचं झाड आहे, त्याची विशेषता काय आहे? बरोबर आहे. तर विशेष गुण किती आहेत आणि सामान्य गुण किती आहेत? तर 16 विशेष गुण आहेत. विशेष गुणांमध्ये कोणते कोणते? रूप, रस, गंध, स्पर्श, बुद्धी, स्नेह, शब्द, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म आणि संस्कार हे विशेष गुण आहेत. मी डबल रिपीट करत नाही आता, तुम्ही नंतर डबल ऐकून पण वाटल्यास लिहून घ्या. आणि सामान्य गुण कुठले आहेत? संख्या, परिणाम, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि गुरुत्व हे सामान्य गुण आहेत. अजून एक गुण आहे, कुठला? अतींद्रिय गुण. अतींद्रिय गुण कुठले आहेत? गुरुत्व, धर्म, संस्कार आणि गुरुत्व, धर्म, अधर्म आणि संस्कार हे अतींद्रिय गुण आहेत. पटपट पटपट ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे. अभ्यास करत गेले तेवढं कमी. डोळ्यांनी आपण 11 गुण बघू शकतो. डोळ्यांना 11 गुण जाणवतात. मनाला 6 गुण जाणवतात. मनाला 6 गुण जाणवतात. जसं घाणेंद्रियांचा गुण कुठला आहे? गंध घेणं. जिवेचा गुण कुठला आहे? रस घेणं. कानांचा गुण कुठला आहे? शब्द. आणि त्वचेचा गुण कुठला आहे? स्पर्श. तसं मनाचे 6 गुण आहेत. कुठले कुठले मनाचे 6 गुण? बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न हे मनाचे गुण आहेत. पृथ्वीचे 14 गुण आहेत. पृथ्वीचे गुण 14 आहे. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथ्वत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, द्रवत्व, वेग, गुरुत्व हे सगळे पृथ्वीचे गुण आहेत. पाण्याचे गुण कुठले कुठले आहेत? तर पृथ्वीचे 14 आहेत, ते 14 प्लस स्नेह म्हणजे स्निग्धपणा हा सुद्धा पाण्याचे. पाण्याचे किती गुण आहेत सांगा? 15. पृथ्वीचे 14 प्लस स्नेह. तेजाचे 11 गुण आहेत. हे माहितीसाठी सांगतो मी फक्त. तेजाचे 11 गुण आहे. कुठले कुठले? स्पर्श, संख्या, परिणाम, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, वेग. हे वायूचे गुण सांगितले, सॉरी, मी वायूचे 9 गुण आहेत. आणि तेजाचे 11 कुठले कुठले? स्पर्श, संख्या, परिणाम, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, रूप, द्रवत्व आणि वेग हे तेजाचे आहेत. वायूचे 9 आहेत. असे आकाशाचे 6 गुण आहेत. संख्या, परिणाम, पृथक्त्व, संयोग, विभाग, शब्द. आता हे डिटेल डिटेल जर सांगायचं असेल ना तर याच्यामध्ये आपलं आयुष्य जाईल. परमात्म्याचे 8 गुण सांगितलेले आहेत. कुठले कुठले? आता मी रिपीट करत नाही. कालाचे 5 गुण सांगितलेले आहेत. आत्म्याचे 8 गुण सांगितलेले आहेत. आणि जीवात्म्याचे 14 गुण सांगितलेले आहेत. मी रिपीट करत नाही कुठले कुठले गुण आहेत, काय काय आहेत. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ कुठला आहे? कर्म. आता कर्म म्हणजे काय? कर्म जे प्रत्येक द्रवात प्रत्येक पदार्थ असतं, क्रियेला कर्म म्हणत असतात. कर्म म्हणजे काय? पदार्थाचं स्थलांतरण करत राहणं. बरोबर. क्रिया. या क्रियेमध्ये सुद्धा किती आहेत? संयोग, विभाग आणि वेग याचे 3 भाग आहेत. प्रत्येक जी क्रिया आहे, संयोग, विभाग आणि वेग म्हणजे काय? डोळ्यासमोर आणा, धनुष्य आहे आणि बाण आहे, वेगवेगळे.
धनुष्याला आणि बाणाला एकत्र आणा म्हणजे काय केलं, त्यांचा संयोग केला, बरोबर आहे? त्या धनुष्याच्या त्या बाणाला ओढा, ओढल्याच्या नंतर सोडून द्या, विभाग म्हणजे काय झालं, वेगवेगळं झालं, आणि त्या विभागातून त्याला वेग प्राप्त झाला, ते बाण पुढं गेला. या सगळ्या घटनेला काय म्हणतात, क्रिया. कळतंय? इथून तिथं जात राहणं. पण या ज्या क्रिया आहेत, हे जे कर्म आहे, गुण द्रव्याचं निष्क्रिय रूप आहे आणि कर्मद्रव्याचं सक्रिय रूप आहे. तर कर्मसुद्धा पाच प्रकारचे आहेत. सांगा किती? पाच प्रकार. कर्म पण पाच प्रकारचे आहेत. कुठले कुठले? उत्क्षेपण. काय काय? उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन, असे पाच कर्म आहेत. उत्क्षेपण म्हणजे काय? वर फेकणं. अवक्षेपण म्हणजे काय? खाली फेकणं. यालाच काय म्हणतात? उत्क्षेपण आणि अवक्षेपणला काय म्हणतात? उखळ आणि मुसळ. उखळ आणि मुसळ असं या दोघांना म्हटलेलं आहे. उखळ म्हणजे काय माहिती ना? उखळ ते खाली गोल असतं ज्यात आपण कुटतो, आणि मुसळ म्हणजे काय? ज्याच्यात आपण ते ठोकत राहतो, बरोबर आहे? आकुंचन म्हणजे बारीक होणं, प्रसरण म्हणजे मोठं होणं, आणि गमन म्हणजे काय? स्पंदन, आपलं हृदय भाग स्पंदन, गमन त्याला म्हणतात. भ्रमण, फिरत राहणं, चालणं, गतिमान होणं, असे पाच कर्म आहे. पुढचं काय? सामान्य. सामान्य हा जो द्रव्य आहे म्हणजे काय? सामान्य म्हणजे काय? तर सर्वसामान्य, ज्याला आपण शब्द वापरतो, सर्वसामान्य म्हणजे काय? की असे वेगवेगळे पदार्थ जे एका गटात येतात. काय सांगितलं मी? असे वेगवेगळे पदार्थ जे एका गटात किंवा एका जातीत येतात. समजतं? एका नावाने ओळखल्या जातात. जसं मानव जात किंवा झाडांमध्ये वृक्षत्व आहे, बरोबर आहे? पुढचं काय आहे? तीन सामान्य आहेत, पर, अपर आणि परापर. पर म्हणजे काय? तर एकदम सामान्य, कमी, एकदम म्हणजे खूप खूप, ज्यांची खूप संख्या आहे असं पर. अपर म्हणजे काय? ज्याची संख्या कमी. आणि परापर म्हणजे काय? मध्यम. बरोबर आहे? कळतंय? त्याच्यानंतर पुढचं द्रव्य कुठलं आहे? विशेष. आता विशेषमध्ये काय आहे? सामान्याच्या उलट विशेष, बरोबर आहे? विशेष म्हणजे काय? स्पेशल, काहीतरी एक. आता मला पटकन सांगा, पटकन टाईप करून सांगा, मी तुमचं बघतोय. बरं, पटकन सांगा, गांधीजींचं पूर्ण नाव काय? बरं, गांधीजींचं पूर्ण नाव सांगा, टाका, लिहा. गांधीजींचं पूर्ण नाव काय लिहा, मला बघू द्या काय तुम्हाला येतंय का. ओके, बरोबर आहे, मोहनदास करमचंद गांधी. ओके, शास्त्रीजींचं पूर्ण नाव काय? बरं, शास्त्रीजींचं सांगा, शास्त्रीजींचं पूर्ण नाव काय लिहा. हां, लाल बहादूर शास्त्री. ओके, आता माझ्याकडे लक्ष द्या, बस लिहिणं थांबवा, आता माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला गांधीजींचं नाव सांगितलं होतं, पण गांधी हा एकच माणसाचं नाव आहे पाहो. मी तुम्हाला थोडीच म्हटलं होतं की मोहनदास करमचंद गांधी लिहा म्हणून. पण गांधीमधलं स्पेशल कोण आहे? गांधीजी, मोहनदास करमचंद गांधी. कळालं का? गांधीजी सर्वसामान्य, मोहनदास करमचंद गांधी स्पेशल. कळत आहे का? मी शास्त्रीजी म्हटलं तुम्हाला, शास्त्री एकच आहे का? अरे, लाखो शास्त्री आहेत भारतामध्ये, मग तुम्ही लाल बहादूर शास्त्री असंच का बरं लिहिलं? स्पेशल, स्पेशल, विशेष. कळतंय सगळ्यांना? असं प्रत्येक पदार्थात काय आहे विशेष, ते काय आहे? विशेष म्हणजे काय? तो एक द्रव्य. त्याच्यानंतर समवाय. बस आता श्री सत्संग संपतोच आहे, पळू नका इकडे तिकडे, ऐका. समवाय म्हणजे काय? समवाय म्हणजे पदार्थाचा असा एक असा संबंध जे एकमेकांशिवाय, पदार्थातले दोन असे संबंध जे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो मी, पदार्थातले दोन असे संबंध जे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. उदाहरणार्थ काय आहे? उदाहरणार्थ आपण काय म्हणतो? फूल आणि सुगंध. पदार्थ प्लस पदार्थाची क्वालिटी, सोप्या शब्दात सांगितलं तर पदार्थ प्लस पदार्थाची क्वालिटी म्हणजे काय? फूल आणि सुगंध, किंवा ऊस आणि रस, बरोबर आहे? किंवा गुलाबाचं फूल आणि ते लाल आहे, मग ते वेगवेगळं होऊ शकतं का? नाही. समजतंय? माऊली आणि माऊलीचे साधक अलग अलग होऊ शकते एका का बी? नाही, बरोबर आहे? हे झालं समवाय. आणि त्याच्यानंतर लास्ट
अभाव पदार्थ। अभाव म्हणजे काय? वस्तूंचं नसणं। वस्तूंचं नसणं म्हणजे काय? ते सुद्धा त्यांनी पकडलेले, त्याच्यात सुद्धा चार आहेत बरं का। वस्तूंचं नसणं म्हणजे अभाव पदार्थ सुद्धा चार आहेत। काय काय? प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव। प्राग, प्रध्वंस, अत्यंत आणि अन्योन्य। प्राग म्हणजे काय? कार्य निर्माण होण्याच्या अगोदरची वस्तूची नसणं। म्हणजे आता तुम्हाला दिसतंय, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, आता दिसतंय की आपल्यापैकी कोण कोण आहे इकडे इथं याच्यामध्ये बघू दे मला। हा अलकाताई, अलकाताई समजा, आपल्या अलकाताई त्या किचनच्या तिथं मला दिसल्या। आता अलकाताई किचनमध्ये दिसल्याच्या नंतर मला तिथे दिसलं की त्यांनी पनीर कट करून ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर तिथं वेगवेगळे मसाले आहेत, तेल आहे, फोडणी आहे, फोडणीचं सामान आहे, गॅस पेटवत आहेत त्या, आणि त्याच्यानंतर कढई पण आहे किंवा भांड आहे। आता हे सगळं दिसल्याच्या नंतर, हे सगळं दिसल्याच्या नंतर हे काय आहे? प्राग अभाव, म्हणजे सध्याला पनीरची भाजी तयार नाही आहे, पनीरच्या भाजीचा अभाव आहे। पण याच्यावरतून मला दिसलं की पनीरची भाजी तयार होणार आहे। कळत आहे का अलकाताई? ओके, आता प्रध्वंस अभाव म्हणजे काय? प्रध्वंस अभाव म्हणजे काय? अजून कोण कोण आहे? आपली अनुजाताई, अनुजाताई तिने काय केलं? ती अलकाताईंकडे गेली, आणि अलकाताईंकडे गेल्याच्या नंतर अलकाताई तिकडे गेल्या तोपर्यंत अनुजाने काय केलं? आणि आपल्या कल्पनाताई पण आहेत बघा, कल्पनाताईंनी काय केलं? अनुताई, अनुजाताईं, कल्पनाताईंनी काय केलं? ती भाजी हाणली, पूर्ण संपवून टाकली। आता भाजी संपवून टाकल्याच्या नंतर भाजी होत आहे का? नाही आहे, भाजी नाही आहे। मग अलकाताई आल्या आणि दोघीने विचारलं, अय अनुजाताई, कल्पनाताई, कुठे गेली भाजी पनीरची? कल्पनाताई काय म्हणतात, मला कल्पनाच नाही भाई। भाजी तो गई। आता भाजी होती का? होती, पण आता आहे का? नाही। याला काय म्हणतात? कार्य संपल्याच्या नंतर। म्हणजे काय? प्रध्वंस। अत्यंत म्हणजे काय? म्हणजे जे जे कुठेच नाही आहे, आपण म्हणतो ना अत्यंत म्हणजे काय? जे कुठेच नाही, ज्याचा तीनही काळात अभाव आहे, जे होऊ शकत नाही, जे नसतंच। म्हणजे आपण म्हणतो माणूस माकड बन माणूस माकड बनल का? कधी कधीच शक्य नाही। माणूस गाढव बनल का? कधीच शक्य नाही। आपण म्हणतो मौली गाढवासारखं ओझं राहावं लागतं, पण माणूस माणूस आहे, मग माणसात गाढव असेल का? नाही। आणि अन्योन्य अभाव म्हणजे काय? ते परस्पर अभाव, म्हणजे जसं आगीत शीतलता नसतेच, बर्फामध्ये अग्नी नसतोच, असे ते अभावाचे सुद्धा चार भाग केलेले। आता ऐका, हे जे सगळं मी तुम्हाला वैशेषिक दर्शनचं सांगितलं, ये सिर्फ ट्रेलर है। याच्यातलं आत्ताचं इथून पुढचे 5 मिनिटं सगळ्यात महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या। हे जे सगळं हे फक्त ट्रेलर आहे। तुम्हाला मी काही ज्ञानी माणूस नाही भाऊ, पहिल्यांदाच सांगतो, मी तुमच्यासारखा विशेष नाही, सर्वसामान्य। माझा विशेष गुण हाच आहे की मी सर्वसामान्य। तुम्हाला याच्या पुढं जर वैशेषिक दर्शन शिकायचं असेल ना, तो वैशेषिक दर्शनचे जवळपास, लक्षपूर्वक आहे का, जवळपास वैशेषिक दर्शनचे 370 सूत्र। जसं योग म्हणजे काय? जोडणे। पण योगाचे 195 सूत्र पतंजली ऋषीने दिलेले आहेत, समजतंय का? न्यायाचे 528 कितीतरी सूत्र त्यांनी दिलेले आहेत। मी हे तुम्हाला कशासाठी सांगतोय? मी तुम्हाला फक्त ही ओळख व्हावी म्हणून सांगतोय। तुम्हाला जर ते एक एक सूत्र सांगायचं असेल तर तेवढे हे जे 370 सूत्र, 370 तेवढा तुम्हाला आठवडे लागतील। मला ते करायचं नाही, मी तेवढा ज्ञानी नाही आहे, मला तेवढं नॉलेज नाही आहे, मी सर्वसामान्य आहे, म्हणून मी कशासाठी सांगतोय? मी हे याच्यासाठी सांगतोय, माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? मी याच्यासाठी सांगतोय की मान्य आहे मला, सगळं विश्व आहे मान्य, सगळं आपलंच आहे मान्य, विश्वाची माझ्याकडे मला मान्य आहे, पण सत्य लोकांपर्यंत जायला पाहिजे। मला फारसं नॉलेज नाही, पण तरी सुद्धा वैशेषिक दर्शन मी कशासाठी सांगतोय? तर मला त्याचं असं वाटतं की ज्यावेळेस मी गुगलवरती सर्च करतो, गुगलवर सर्च केल्याच्या नंतर अणूचा शोध कोणी लावला, तर ज्यावेळेस तिथे येतं जॉन डाल्टन, तर मला वाईट वाटतं। मग माऊली तुम्ही तर सांगता विश्वाशी माझे घर, मग डाल्टन तुमचं नाही का? बाबा डाल्टन तुमचाच आहे, आमचाच आहे, पण सत्य ते नाही ना। सत्य हे आहे की या अणूचा शोध भारतीयांनी लावलेला होता 2500 वर्षापूर्वी,
हे त्यांनी सांगितलेलं होतं, हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं इतकीच माझी तळमळ आहे बस. तुम्ही आहात का सोबत माझ्या? याच्यात तुम्हाला पुढचं आता हे गुण कुठले आहेत, ते कसे काम करतात, मग 370 सूत्र तुम्हाला अभ्यास करायचा, तुम्ही करा, तुम्ही करू शकता. मी तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगतोय की बाबा रे, हे जे आज तुम्ही परदेशातल्या लोकांची नावं घेत आहेत ना, या शास्त्रज्ञाने सांगितलं, त्या शास्त्रज्ञाने सांगितलं, अरे राजा सत्य हे आहे की भारतात हे पहिले 2500 वर्षापूर्वी महर्षी कणादांनी सांगितलं होतं, ते लिहिलेलं आहे, पण आपण त्याला महत्त्व दिलं नाही. मग आमच्या भारतात सुद्धा असं आहे, हे भारतात पहिले होतं, फक्त त्याचा आमच्या भारतीय लोकांनी अभ्यास केला नाही, त्याचा प्रसार केला नाही, त्याचा प्रसार केला नाही, म्हणून आम्हाला असं वाटतं की भारतात काहीच नव्हतं. तर माझी तळमळ ही आहे की तुमच्यापर्यंत हे पोहोचू न की, अरे बाबा आजकालच्या पोरांना महर्षी कणाद हे नावसुद्धा नाही माहिती. आजकालच्या पोरांना कुठली कशाची काही काही गोष्टच माहिती नाही, ते डायरेक्टली जॉल डाल्टन म्हणजे तयार केलं आम्ही आणि श्रेय दिलं त्यांना. मग माझी तळमळ ही आहे की मला काही माहिती नाही बाबा, मी फार सर्वसाधारण व्यक्ती, मी एकदम सर्वसामान्य आहे, पण जेवढं मला माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं, कदाचित काही त्याच्यातलं चुकू शकतं, लेकरू समजून माफ करा मला, पण तुम्ही अभ्यास तर करायला लागा, तुमच्या डोक्यात तर यायला पाहिजे. आणि जसं जसं मी 25 वर्षापासून अभ्यास करतोय ना, या 25 वर्षाच्या अभ्यासातून प्लीज ऐका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे मी 25 वर्षापासून ज्ञानयोगाचं कार्य करतोय, याच्यातून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आलेली, एक गोष्ट तर लक्षात आली की हे जे नॉलेज आहे, हे सगळं देत आहे, आहे मिळालं देतोय, ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या ज्ञानापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, एक तरी ओवी अनुभवावी. हे सगळं ज्ञान घेऊन जर का समजा तुम्ही सगळेजण ज्ञानाचं ओझं वाहणारे गाढव बनलात आणि अहंकारी झालात की मी ज्ञानी आणि बाकीचे सगळे मूर्ख आहे, माझा अनुभव आहे की ज्ञान काहीच कामाचं नाही, याच्यापेक्षा न घेतलेलं बरं. जे ज्ञान तुम्हाला अहंकारी बनवतं आणि जे ज्ञान तुम्हाला तुच्छते दुसरे तुच्छ या तुच्छतेकडे नेतं ना, की बाकीचे सगळे फालतून मीच एकट्या हुशार, याच्यापेक्षा अज्ञानी माणसं बरे आहेत की जे प्रेमळ आहेत. या 25 वर्षात मी एक गोष्ट तर शिकलेलो आहे की बाकीचं जाऊ द्या सगळं, पोथी पडपड जगमया पंडित भया न कोई, लक्षात घ्या, ढाई आखर प्यार के पडे सो पंडित होय. आणि प्लीज हात जोडून मी तुम्हाला विनंती करतोय की बाबा रे, माझा रस्ता प्रेमाचा रस्ता आहे, ज्ञानाचा रस्ता नाही. हे तर सहज गंमत करता करता अभ्यास केला तुमच्यापर्यंत द्यावं असं वाटलं, माझा प्रेमाचा रस्ता आहे, मला प्रेम माहिती, मी तुम्हाला प्रेम देतो, मला तुमच्याकडनं फक्त प्रेम पाहिजे, हे लक्षात घ्या. माझं काम आहे हे प्रेम पोहोचवणं, आणि जर तुम्ही हे करता करता गप्पा तर प्रेमाच्या मारताय, गप्पा तर म्हणताय वसुधैव कुटुंबकम, गप्पा तर मारताय तुम्ही ज हे विश्वची माझी घरं, पण तुमच्या डोक्यात असं असेल, आहेत ना, एक समजा ज्ञानयोगाचं शिबिर केलं, ज्ञानयोगाच शिबिरावले काय म्हणतात ते दुसऱ्याचं शिबिर, दुसरं कुठलं एक्स वाय झेड शिबिर केलं असेल ते काय म्हणतात नाही नाही आपलं शिबिर चांगलं आहे, दुसरीकडे शिकू नको. मग हा जो वेगवेगळापणा तुमच्यात आलेला आहे, हे आमचं आहे, इतकंच आमचं आहे, मग तुम्ही काय शिकले हो, काय शिकले तुम्ही? प्रेमच जिथे नाहीये तुम्ही काय ज्ञान घेऊन करणार काय? तुम्ही सांगा ना, तुकारामांना त्रास देणाऱ्या तो जो कोणी शास्त्र पंडित होता त्याला तर सगळं माहिती होतं असं त्याला वाटायचं, त्याला सगळी माहिती होतं, पण त्या पंडिताकडे जरी भीतीपोटे लोक जायचे पण आजही नाव कोणाचे? तुकारामांचं आहे. त्यांच्या दृष्टीने तुकाराम म्हणजे अडाणी होते, तुकारामांना अधिकारच नव्हता. असे अनेक मंबाजी भट, असे अनेक ज्ञानी माणसं जे स्वतःला ज्ञानी समजत आहेत, मी सांगतोय माझा तो रस्ता नाहीये, मी लहान लेकरू आहे, मी लहान लेकरू आहे, माझं हृदय तुमच्यासमोर खोलतोय की बाबा रे बस मी असा आहे,
मला जास्त काही माहिती नाही, आणि मला एवढं माहिती आहे की एवढं सगळं ज्ञान घेतलं, तुम्हाला एवढं ज्ञान आहे का हार्ट अटॅक आला हो तुम्हाला? मला एक गोष्ट माहिती आहे, ज्याच्या हृदयात प्रेम आहे ना त्याला अटॅक कधी येऊ शकत नाही, ज्याच्या आहारात सात्विकता आहे ना त्याला बीपी कधी होऊ शकत नाही, ज्याच्या जीवनशैलीत हे सगळं ज्ञान दिसतंय ना त्याला डायबिटीस कधी होऊ शकत नाही. मला एक गोष्ट पक्की माहिती आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही हृदयापासून जगणं सोडता ना तेव्हा हृदय रोग येतो. जगा ना हृदयापासून, समजा ना आपलं. हे मी कशासाठी सांगतोय, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे, पण जसं न्यायदर्शन मी मागच्या वेळेस सांगितलं, मला एक मेसेज आला एका मोठ्या माणसाचा, मी त्यांना ओळखत नाही पण त्यांना काय राग आहे माझ्याबद्दल मला माहिती नाही. मिस्टर ज्ञानेश्वर दुसाने, युअर नॉलेज इज फॉर ओनली ले मॅन, तुमचं सगळं सर्वसामान्य लोकांकरता आहे म्हणे. अरे बाबा, सर्वसामान्यांकरताच आहे, मला ज्ञानी लोकांकरता, मीच ज्ञानी नाही तर मी काय लोकांना देणार आहे? तुम्हाला काय त्रास आहे त्याचा? तुम्ही जे सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे, आणि जे आज मी सांगणार होतो त्यांचं म्हणणं असं होतं की हे तू अगोदरच सांगायला पाहिजे होतं, तू मूर्ख आहे, तुला काही कळत नाही. अरे बाबा, मी मूर्खच आहे, मी कशाला मूर्खाच्या नादी लागतो तू? आणि मी तर मान्य आहे ना तयार करायला, की काय म्हणतोय मी, ठीक आहे मला काही माहिती नाही, ठीक आहे मला मान्य आहे, मग तुमचं प्रेम द्या ना मला, तुमचं ज्ञान द्या ना मला. म्हणा ना माऊलीचा नंबर घ्या आणि म्हणा, अरे बाबा माझं कान पकडा आणि मग म्हणा, हे बाबा हे तू सांगायचं राहिलेलं हे सांग, मी ऐकायला शिकायला तयार आहे. पण एवढा द्वेष काय तुम्हाला माझ्याबद्दल? माझ्याबद्दल म्हणजे इतर लोकांबद्दल काय द्वेष आहे तुम्हाला? आम्ही मान्य आहे ना, तुम्ही नॉलेज आहे, तुमच्याकडे सगळं नॉलेज आहे, ठीक आहे मान्य आहे, पण आम्ही पण तुमचेच आहेत ना. हा आपलेपणा जर नसेल ना तर थू त्या ज्ञानावरती. मला जर असं वाटत असेल ना की मी लय ज्ञानी आहे आणि तुम्ही सगळे ऐकणारे लोक म्हणजे हे सर्वसामान्य लोक आहेत, तर थू माझ्या ज्ञानावरती. त्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही माझ्या दृष्टीने, त्याच्यापेक्षा जास्त मला काय वाटतं, दोन्ही हात पसरलेले पाहिजे आणि जो येईल तो माझाच आहे, त्याला जवळ घ्या बस. माझा मार्ग ज्ञानाचा नाही प्रेमाचा आहे. ते चुकलं मला फोन करा, माझा नंबर खाली दिलेला आहे, सांगा हे तू चुकला. माझी शिकण्याची तयारी आहे ना, मी विद्यार्थी ना अजून, पण असा द्वेष का बरं आहे? कशामुळे द्वेष आहे? का बरं तुमच्यासोबत तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करत नाही म्हणून? जर एखाद्या माणसाला एक नॉलेज इतरांना द्यायचं असेल, मी म्हटलं नाही ज्ञानयोगातूनच दिलं पाहिजे, तर तो माझा वेळेपण आहे ना. द्या ना कोणाला काय तरी, त्या ज्याला शिकायचं त्याला शिका, ज्याची लायकी असेल लोकांना, आपल्यापेक्षा जास्त अक्कल लोकांना आहे, लोक ठरवतील कोणाकडनं घ्यायचं. समजतंय का मला काय सांगायचं ते, की तुम्ही काय करताय नेमकं, तुम्ही काय देताय नेमकं? हे ज्ञान पोहोचणं गरजेचं आहे, पण आपण काय करतो, कुणाकडनं पोहोचलं पाहिजे, कुठल्या बॅनर खाली पोहोचलं पाहिजे. मी तर सांगतो बाबा रे, मला हे ज्ञान घेऊन मला एक सांगा, चला तुम्हाला तुमच्या मनात जे असेल ना ते सांगा, मला चार शिव्या घातले तरी चालेल, पण मला सांगा हे आज मी तुम्हाला जे काही सांगितलं याच्यात माझा काय स्वार्थ आहे बोला. चला, मला डिग्री पाहिजे कुठली, पंडित नावाची डिग्री पाहिजे कुठली, मला माझा काही स्वार्थ नाही. भारतीय नॉलेज आहे हे, असं असं आहे, घे, चुकलं दुरुस्त कर, याच्यात माझा स्वार्थ नाही आहे. पण हे जे ज्ञानी आहेत ना, दुढाचार्य हे, त्या झारीतले शुक्राचार्य, यांच्या वागण्या बोलण्यात कुठे दिसत नाही, ज्ञानी खूप, यांच्याकडे डिग्र्या खूप मोठ्या आहेत, पण हे लोक हसू शकत नाही, नाचू शकत नाही, गाऊ शकत नाही, रडू शकत नाही, अरे दुसऱ्याला आपलं समजू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, अरे तुमच्याकडे सगळं काही आहे पण तुम्ही हसू शकत नाही, रडू शकत नाही, नाचू शकत नाही, गाऊ शकत नाही, काय करणार त्या ज्ञानाला आणि त्या पैशाला चाटणार आहे? एकटे राहणार तुम्ही एकटे. हे जे सगळे लोक भरभरून प्रेम करतायत ना मला, ते का प्रेम करतायत? कारण मी लहान बाळ भरून त्यांच्याकडे जातो. बाबा रे, मला काही माहिती नाही, माझ्याकडे फक्त प्रेम आहे, चल घे माझं हृदय काढून मी तुला देतोय, चल जग तू पण. ज्ञानयोग हे देतो, हे प्रेम, ही आपुलकी, ही ममता, हे देणं, हे जर अनुभवायचं असेल ना तर ज्ञानयोगाचं शिबिर तुम्ही करा. फक्त नॉलेज
हजार ठिकाणी मिळेल तुम्हाला, ज्ञानाने कोरडे बनता तुम्ही। आणि म्हणून लक्षपूर्वक का लास्ट पॉइंट आहे, म्हणून ज्ञान कधीच एकटे नाही पाहिजे, ज्ञानासोबत निराग असता पाहिजे। सांगा मला काय पाहिजे, ज्ञानासोबत निराग असता पाहिजे, हे मला माझ्या बापाने शिकवलेलं आहे। माझे वडील ज्या वेळेला ते पेटी वाजवायचे, तो राग असेल, तो जो कुठला राग असेल, मग तो अगदी मारवा असेल, तो अगदी दुसरा कुठला मालकंस असेल, तो तोडी असेल, त्याच्या जी भावना आहे त्याच्यात वाहत जायचे, ते शिकवता शिकवता रडायचे। तो राग ते बनून जायचे, ते गायन ते बनून जायचे। पण एवढं सगळं असताना सुद्धा 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळे त्यांचे मित्र। वडिलांनी सांगितलेलं तुला द्यायचं असेल या जगाला, तू काही देऊ शकत नाही, लोकांकडे ऑलरेडी सगळं काही आहे, तू फक्त प्रेम घेऊन जा, बस प्रेमाची झोळी घेऊन वाटत राहा। ज्ञानयोगाचा मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे। काय मिळणार आहे, अरे सकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत मी शिबिर घेतलं, आपलं शिबिर होतं, ते ऑनलाईन शिबिर असतं। 8:30 शिबिर संपलेलं संपलं की लगेचच पुढचं झालं 9 ते हे शिबिर घेतो मी। कुठेतरी असेल तर सांगा मला, कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की माऊलीजी 99% देत आहेत, 100% देत नाहीत? कुठेतरी असं वाटतं की माऊली जीव तोडून हृदयापासून बेंबेच्या देठ्यापासून बोलत नाहीत असं वाटतंय? कुठेतरी हे जे सांगितलं ना त्याच्यात माऊलीला काहीतरी मिळणार असं वाटतंय? वाटत असेल तर बोला, सांगा, मी ऐकायला तयार आहे, कान पकडा माझा। हे मी कशासाठी सांगतो माहितीये का, तुम्ही सुद्धा सगळेजण प्लीज जिथे जायचं तिथे जा, ज्यांच्याकडे शिकायचं त्यांच्याकडे शिका, पण एक अडकू नका, एवढंच माझं, बंदिस्त करू नका स्वतःला, हे विश्व माझं आहे। ज्ञान आणि निरागस्ता या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभवायच्या असतील ना, तर ज्ञानयोगाचं शिबिर नक्की कर। 3 निरागस्ता आणि मला हे जाणवतंय, तुम्हाला हे काय खोटं वाटेल, तुम्हाला कळेल नाही कळेल मला माहिती नाही, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीकडनं हे तुमच्यापर्यंत पोहोचव। आणि एका दिवसात जवळपास 10-15 हजार हा सत्संग बघतात, एवढे सगळे लोक बघतात, हे का बरं? मी फक्त माध्यम आहे, तुम्हाला कळू नये तर न कळू मला जाणवतंय, मला जाणवतंय, मी फक्त बसलेलो आहे, मी फक्त माध्यम आहे, आवाज माझा आहे, शब्द त्याचे, तो परमात्मा बोलवून घेतोय, मी फक्त लहान बाळासारखं बसलेलो आहे। परमेश्वरा, या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तू कर माझा उपयोग। सर मला मंदिरातली मूर्ती व्हायची नाहीये, मूर्तीपर्यंत जे लोक पोहोचतात ना त्या पायऱ्यांचा दगड बनव मला, मी त्याच्यातच खुश। बस मला काही नकोय दुसरं। म्हणून माझ्यासहित तुमच्यासहित त्या प्रत्येकाने, त्या प्रत्येकाने हे करा काय, की द्वेष सोडा पहिल्यांदा, प्रेम ठेवा, म्हणजे अटॅक येणार नाही। हे जे आजचं मी सांगितलं ना, हे वैशेषिक दर्शन, जे मागच्या वेळेस सांगितलं ते न्यायदर्शन आहे। मी त्या साहेबांना, कोण आहेत मला माहिती नाही, ज्यांनी मला मेसेज केला त्यांना मी म्हटलं हो हे गुगलवरती बघा, हे गुगलवरती, म्हणजे आता दुसरं काही नव्हतं माझ्याकडे, त्यांनी स्क्रीनशॉट काढलं गुगलचा, न्यायदर्शन हे आहे, वैशेषिक दर्शन हे बघा, हे मी पुढच्या आठवड्यात सांगणार। त्यांनी मला काय म्हणू, गुगलला काय अक्कल म्हणे, मी सांगतो तेच खरं। बाबा तू सांगतो तेच खरं आहे, मलाही आहे तुमचं सत्य, तुमची माहिती, मी येडा आहे, माझ्या मला काही माहिती नाही, पण प्रेम द्या ना मला, तेवढं तर देऊ शकता। म्हणून रस्त्याने चालत आहेत, मी पहिल्यांदा सांगितलं सृष्टी आणि प्रलय याच्यात तुम्ही एकदा माणूस म्हणून आलेला आहे। ज्ञानाचं ओझं घेऊन गाढव बनून, ओझं वाहणारं एकच आहे गाढव आहे, ते ओझं बनून तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करायचा, की प्रेमाचा झरा बनून वाहत राहायचं आणि सगळ्यांना तुमच्या प्रेमामध्ये ओलचिंब करायचं, याचा निर्णय आज तुम्ही घ्या, हे शिका वैशेषिक दर्शनातून। त्याच्यामुळे पुन्हा क्लिअर करतो, मी सर्वसामान्यच आहे आणि माझं ज्ञान सर्वसामान्यांकरताच आहे, मला काही येत नाही, पण जे काही मी वाचलं, जे काही अभ्यास केला, जे काही मला कळालं, जे काही परमेश्वराने मला बुद्धी दिली, बस तेवढं मी तुमच्यापर्यंत देतो। मी परफेक्ट नाही आहे,
समजतंय सगळ्यांना. लहान माझं एक एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठा माणूस भाषण करत असेल ना कधीच बोर होऊ शकतं, लहान बाळ पहिल्यांदाच बोलतं बाबा ते चार चारदा ऐकू असं वाटतं. माझे बोबडे बोलेत, मी प्रयत्न करतो आहे, मी शिकत जातो आहे, बस तुम्ही माझ्यासोबत राहा, बस बाकी काही नको आहे मला. पुढच्या आठवड्यात उत्तर मीमांसा आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात पूर्व मीमांसा आहे पुढच्या आठवड्यात, आणि वेदांत दर्शन शंकराचार्याने बादरायणाने जे सांगितलेलं आहे ते वेदांत दर्शन त्याच्या पुढच्या आठवड्यात आहे. जे आलं तेवढं मी तुमच्यापर्यंत केलं. तुम्हाला सुद्धा जर खरंच वाटलं ना, नुसतं पळू नका, तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना तर हे शेअर करा ना. काय हरकत काय तुम्हाला नटनट्यांचे फोटो शेअर केल्यापेक्षा, गॉसिप केल्यापेक्षा, शेअर केल्यापेक्षा हे ज्ञान पोहोचू द्या ना सर्वांपर्यंत. हे शेअर करा. एक तासभरामध्ये मी यूट्यूबला हा सत्संग टाकणार आहे, ज्यांच्याकडे फेसबुक नाही आहे यूट्यूबला पण टाकतो आहे हा सत्संग, आणि तुम्हाला वैयक्तिक पाठवतो, तिथे उघडून बघा, त्याला येऊ द्या ब्ल्यू टिक. माझी तळमळ आहे, पोहोचू द्या सगळ्यांपर्यंत, आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांना पोहोचू.